सर्वांना नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संलग्नित शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि पीएचडी संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पीएचडी कोर्सवर्क पेपर 3 पेट 7 एज्युकेशन या विषयासाठी ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. ही कार्यशाळा दिनांक 16 जून ते 30 जून या कालावधीत घेण्यात येत आहे. या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर एस एस कोरे सर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षेचे समन्वयक प्रोफेसर डॉक्टर व्ही पी शिकरे सर, या कार्यशाळेच्या निमित्तानं आजचे साधन व्यक्ती रिसोर्स पर्सन म्हणून उपस्थित असलेले कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील शिक्षणशास्त्र विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर एम एम जडल सर, तसेच या संशोधन केंद्रावर मार्गदर्शन करणारे सर्व रिसर्च गाईड आणि आपण सर्व रिसर्च स्टुडंट, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं आजच्या या ऑनलाईन वर्कशॉपमध्ये हार्दिक स्वागत. आजचे साधन व्यक्ती आदरणीय डॉक्टर एम एम जडल सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या विद्यार्थिनी शर्मिला साळवे मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी असोसिएट प्रोफेसर डॉक्टर एम एम जडल सर यांचा परिचय करून द्यावा. साळवे मॅडम. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संलग्नित शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व पीएचडी रिसोर्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पीएचडी कोर्सवर्क पेट 7 पेपर क्रमांक 3 ऑनलाईन वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या चर्चा सत्राचे साधन व्यक्ती व माझे आदरणीय संशोधन मार्गदर्शक डॉक्टर जडल एम एम यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. सर्वप्रथम मला ही संधी दिल्याबद्दल या चर्चा सत्राचे समन्वयक डॉक्टर मते सर, महाविद्यालयाचे प्राचार्य गोरे सर व आयक्यूसी कोऑर्डिनेटर शिकरे सर यांना धन्यवाद व्यक्त करते व आजच्या साधन व्यक्तींचा अल्पसा परिचय करून देते. आजच्या साधन व्यक्तींचे नाव आहे डॉक्टर जडल मधुकर मार्कंडेय. सरांचे शिक्षण एम ए एम एड सेट व पीएचडी असे झाले असून सरांनी तब्बल 3 विषयातून म्हणजेच इंग्लिश, पॉलिटिक्स, मराठी या विषयातून एम ए ही पदवी संपादन केली आहे. सर सध्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे कार्यरत आहेत. सरांचा अध्यापन अनुभव बघितला तर सोशल असोसिएशनचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर येथे सरांनी 11 वर्ष तर स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र महाविद्यालय श्रीरामपूर येथे 1 वर्ष काम अध्यापनाचे काम केले आहे. केबीपी महाविद्यालय पंढरपूर येथे 13 वर्षापासून सर अध्यापनाचे काम करत आहेत. सरांनी स्मार्ट पीटी इंग्लिश मुख्याध्यापक व क्लस्टर हेड शिक्षण व प्रशिक्षण व सोलापूर डायट द्वारा आयोजित मूल्यमापन प्रक्रियेमध्ये साधन व्यक्ती म्हणून काम केलं आहे. अनेक राज्यस्तरीय सेमिनारमध्येही सरांनी साधन व्यक्ती म्हणून काम पाहिले आहे. शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमात सरांनी 80 पेक्षा जास्त व्याख्याने दिली असून त्यांचे 80 पेपर पब्लिश झाले आहेत. सर 45
पेपर राज्यस्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरती सरांनी सादर केलेले आहेत. 65 कॉन्फरन्स व सेमिनार मध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. केबीपी पंढरपूर येथे कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स समन्वयक म्हणून तर चंद्रभागा नदी स्वच्छता अभियानाचे अध्यक्ष म्हणून सरांनी 3 वर्ष काम केले आहे. अंतर्गत परीक्षा समितीचे अध्यक्ष तसेच सोलापूर विद्यापीठाच्या बीए व एमए चे कॅप समन्वयक म्हणून 13 वेळा काम केले आहे. सरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे बीओ सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सरांना 3 राज्यस्तरीय व 1 राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त आहे. आदरणीय जडल सर सध्या स्वायत्त समन्वयक, शैक्षणिक परिषदेचे सचिव, वित्त समितीचे सदस्य, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे सदस्य, बिओस एज्युकेशनचे अध्यक्ष व बिओस मानसशास्त्रातील सदस्य म्हणून कार्यरत आहे. असे दिग्गज व्यक्तिमत्व आपणास आज साधन व्यक्ती म्हणून लाभले आहे. आजच्या सरच्या सत्रामध्ये सरांचं मनस्वी स्वागत. त्याचबरोबर आपला सर्व प्रशिक्षणार्थी व शिक्षणशास्त्र महाविद्यालय द्वारा सरांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करून सरांचा अल्पसा परिचय थांबवते. संयोजकांनी मला दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त करते. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. टेट 7 एज्युकेशन PhD कोर्स वर्क ऑनलाइन वर्कशॉपच्या आजच्या सेशनचे रिसोर्स पर्सन कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील शिक्षणशास्त्र विभागाचे असोसिएट प्रोफेसर आदरणीय डॉक्टर MM जडल सर यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. आदरणीय डॉक्टर MM जडल सर. धन्यवाद सर. आवाज येत आहे? हो सर. ओके. धन्यवाद मते सर. वेलकम सर. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोरे सर, नंतर IPSC कोऑर्डिनेटर शिखरे सर, आमचे मित्र बिलेगावकर सर, आणि PET 7 अंतर्गत जी कार्यशाळा चालू आहे तर त्या कार्यशाळेमध्ये सहभागी असलेले सर्व PhD विद्यार्थी तसेच PhD मार्गदर्शक सर्वांना माझा पहिल्यांदा नमस्कार. परिचय करून देताना एक शब्द मॅडमने वापरला, दिग्गज व्यक्तिमत्व, असं काही नाही. मी नॉर्मल तुमच्यासारखाच माणूस आहे, फक्त अनुभव म्हणजे अकॅडमिक प्लस BEd दोन्ही बाजूचा अनुभव असल्यामुळे थोडस व्हेरिएशन आलेलं आहे. थोडस BEdचं कॉन्टॅक्ट माझं कमी झालेलं आहे. कदाचित माझ्या व्याख्यानामध्ये BEdचा स्पर्श कमी असल्यामुळे थोडस वेगळ्या पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. माझा विषय जो दिलेला आहे तो तर साळवे मॅडमचं देखील मी धन्यवाद देतो, त्यांनी माझा परिचय करून दिला. आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. माझ्याकडे जे विषय दिलेले आहेत ते आहे टीचर अकाउंटेबिलिटी, नंतर कंटिन्युएशन अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, आणि टीचर एज्युकेशन स्ट्रक्चर, आणि चौथा एक विषय दिलेला आहे. तर कमीत कमी आज या 3 विषयांना ऍटलिस्ट स्पर्श करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. वेळ मर्यादित आहे तर त्या मर्यादित वेळेमध्ये मॅक्झिमम कव्हर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर प्रथमतः आपण बघूया की टीचर अकाउंटेबिलिटी जी आहे या संदर्भात आपण माहिती घेऊया पहिल्यांदा. तर टीचर अकाउंटेबिलिटीचा विचार करताना साधारणपणे अकाउंटेबिलिटी हा जो शब्द आहे तर त्या शब्दाच्या बाबतीत जर संभ्रमावस्था आहे. काही लोक म्हणतात की अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी असं म्हणतात, तर काही लोक अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व असंही मांडलं जातो. असू द्या, आपण दोन्ही अर्थाने त्या अकाउंटेबिलिटी या शब्दाचा आपण माहिती करून घेऊयात. तर पहिल्यांदा टीचर अकाउंटेबिलिटी संदर्भात पहिली जी स्लाइड दाखवते त्यामध्ये शिक्षकाचं महत्व सांगितलेलं आहे की शिक्षक जे आहे ते ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंटेलेक्च्युअल अँड टेक्निकल स्किल्स फ्रॉम जनरेशन टू नेक्स्ट, म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला ते ट्रान्सफॉर्मेशन करतात, म्हणजे ज्ञान माहिती कौशल्य काय असेल ते. आणि विद्यार्थ्यांच्या एज्युकेशनल डेव्हलपमेंटमध्ये शिक्षकाचा रोल अतिशय महत्वाचा आहे. आणि अशा या नेशन बिल्डिंग करणाऱ्या शिक्षकाचं त्यांनी कमिटेड असला पाहिजे, आणि त्या बाबतीत थोडीशी जनरल माहिती या स्लाइडमध्ये दिलेलं आहे. पुढची जी स्लाइड आहे त्यामध्ये मात्र शिक्षकाच्या बाबतीत थोडस आतापर्यंत आपण बरेचसे अर्थ बघितलेलं आहे, एक नवीन थोडस मी ऍड करण्याचा प्रयत्न केला की टीचर इज वन हू सर स्विचिंग ओव्हर मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये चालतं ना सगळ्यांना. हॅलो हॅलो. हो सर, मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये स्विचिंग ओव्हर करतोय. हो चालते सर. तर
आपण टीचर हा जो शब्द तो कुठून आला आतापर्यंत आपल्या सर्वांना माहितच, पण एक नवीन मला परवा रेफरन्स सापडला तो असा की अँग्लो सेक्शन वर्ड जो आहे तो टिकॉन, ते टिकॉन या शब्दापासून म्हणजे टीचर शब्द तयार झाला आणि टिकॉन या शब्दाचा अर्थ असा आहे टू इन्स्ट्रक्ट किंवा टू ट्रेन किंवा टू मेक अवेअर ऑफ असं त्याचा अर्थ दिलेला आहे. आता आपल्या सर्वांना माहिती टू इन्स्ट्रक्ट म्हणजे काय, अनुदेशन करणे, इम्पार्ट म्हणजे देवाणघेवाण करणे किंवा मुलांच्या पर्यंत ज्ञानदान करणे, पोहोचवणे या अर्थाने बघतो. टू ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षित करणे आणि टू मेक अवेअर ऑफ म्हणजे की विद्यार्थ्याला ज्या गोष्टी ज्ञात नाहीत त्या गोष्टींचा आपण त्याला परिचय करून देतो या अर्थाने. मग टिकॉन या शब्दावरून टीचर हा शब्द बनलेला आहे हे आपल्याला याच्यावर जाणवते. तर या एकंदरीत एज्युकेशन सिस्टम जो आहे, तर या एज्युकेशन सिस्टम मधला सर्वात महत्वाचा कणा जर कोणी असेल तर तो आहे शिक्षक. थोडस या शिक्षकाच्या बाबतीत याच्यामध्ये माहिती दिलेला आहे आणि टीचर म्हणजे टीचिंग हा प्रोफेशन त्यांनी स्वीकारलेला आणि त्या प्रोफेशनमध्ये तो आपला जे काम आहे अध्यापनाचं तो आयुष्यभर करत असतो. मग हे आयुष्यभर अध्यापनाचं काम करताना शिक्षकाचं स्थान हे समाजातलं अतिशय महत्वाचं आहे, कारण टीचिंग इज अ नोबल प्रोफेशन, एक नोबल प्रोफेशन आहे. मग ऍज अ नोबल प्रोफेशन म्हणून इट इज डिफरंट फ्रॉम अदर प्रोफेशन, म्हणजे टीचिंग प्रोफेशन हा इतर प्रोफेशन पेक्षा वेगळा आहे, ते मी वेगळं सांगण्याची गरज नाही, आपल्या सर्वांना त्याचा माहिती आहे. मग असा हा जो शिक्षक आहे तर त्या शिक्षकाच्या अकाउंटेबिलिटी बद्दल आपण जरा माहिती घेऊया. आपल्याला माहिती ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, लिबरायझेशन 1990 पासून सुरू झालेला आहे आणि जर फॉर अ टीचर टू बी रिअलिस्टिक अँड टू फोरगो द ट्रान्समिशन मॉडेल ऑफ टीचिंग अँड रिफ्लेक्ट टू कमिटेड अँड अकाउंटेबल टू द प्रोफेशन असं यामध्ये म्हटलेलं आहे. या लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनच्या जे सुरुवात झाली तेव्हापासून शिक्षण प्रक्रिया पूर्ण बदललेली आहे. तर त्या बदललेल्या प्रक्रियेमध्ये स्वतःला त्यांनी ऍडजस्ट करून घेतलं पाहिजे शिक्षकांनी आणि स्वतःमध्ये तसे बदल करून. आणि आपल्याला माहित आहे की जेव्हा हे ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशन आलेलं आहे त्यातल्या तर प्रायव्हेटायझेशन हा शब्द फार महत्वाचा आहे. प्रायव्हेटायझेशनमुळे आता आपल्या सर्वांना माहिती आहे नॉन ग्रंटेबल कॉलेजेस शाळा वगैरे सुरू झालेले आहेत, तर तिथेही काम करणारे शिक्षक आहेत. तर असं जरी असलं तरी सिच्युएशन जरी काही असलं तरी शिक्षक ऍज अ टीचर म्हणजे शिक्षक म्हणून त्या शिक्षकाला तो स्वतः एक कमिटमेंट त्यांनी द्यायचा आहे सोसायटीप्रती, विद्यार्थ्यांप्रती. आणि एक अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, त्या शिक्षकाचं काही उत्तरदायित्व आहे, मग मुलांच्या प्रती आहे, समाजाप्रती आहे. आता उत्तरदायित्व कशा कशा संदर्भात आहे ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये आपण एक त्याचा अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला माहिती टीचर ॲज अ टॉर्च बिअरर, म्हणजे शिक्षक हा टॉर्च बिअरर आहे, समाजाला दिशा दाखवणारा, समाजाला मार्गदर्शन करणारा, समाज घडवणारा, देश घडवणारा, राष्ट्र घडवणारा असं आपण शिक्षकाच्या बाबतीत म्हणतो. तर असो, एकदा या प्रोफेशनमध्ये आल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टीचा विचार न करता आपण या प्रोफेशन बद्दल आपलं कमिटमेंट असणं आवश्यक आहे. आणि हे कमिटमेंट देताना तर त्यामध्ये स्टुडंट्स आहेत, स्टेक होल्डर्स आहेत, कम्युनिटी आहे, आपल्या सोबत काम करणारे इतर स्टाफ मेंबर्स आहेत, नॉन टीचिंग आहेत, नंतर मॅनेजमेंट आहे, या सगळ्यांशी आपलं काहीतरी कमिटमेंट आहे. तर ती आणि त्या कमिटमेंटच्या माध्यमातून आपण आपली अकाउंटेबिलिटी प्रूव्ह करायचं आहे. तर अकाउंट टीचरला ज्या ज्या अकाउंटेबिलिटी करायच्या आहेत, ज्या गोष्टीबद्दल उत्तरदायित्व आपल्याला स्वीकारायचं आहे, तर ते कोणकोणते आहेत मी पहिल्यांदा सगळ्यांचे टायटल वाचतो. तर टीचर्स अकाउंटेबिलिटी टवर्ड्स द लर्नर, म्हणजे विद्यार्थी किंवा अध्ययनार्थीच्या बाबतीत असलेलं आपलं अकाउंटेबिलिटी. दुसरं आहे टीचर्स अकाउंटेबिलिटी टवर्ड्स स्टेक होल्डर्स किंवा पॅरेंट्स, जे स्टेक होल्डर पॅरेंट्स आहेत त्याच्याबद्दल आपले असलेलं अकाउंटेबिलिटी याचा आपल्याला विचार करायचा आहे. टीचर्स अकाउंटेबिलिटी टवर्ड्स कम्युनिटी, समाजाप्रती आपलं असलेलं उत्तरदायित्व त्याची आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. नंतर टीचर्स अकाउंटेबिलिटी टवर्ड्स प्रोफेशन, आपण जो व्यवसाय निवडलेला आहे तर त्या व्यवसायाप्रती सुद्धा आपलं काहीतरी निष्ठा पाहिजे, तिथेही आपलं काही उत्तरदायित्व आहे, तर ते आपण पुढे बघूयात. नंतर टीचर्स अकाउंटेबिलिटी टवर्ड्स ह्युमॅनिटी अँड व्हॅल्यूज, मानवता आणि जी मूल्य आहे ते मूल्य बिंबवण्यासंदर्भात, मूल्य रुजवण्यासंदर्भात, मानवता दृष्टिकोन निर्माण करण्यासंदर्भात, ते मानवतेची वागणूक देण्यासंदर्भात, या सगळ्याच्या बाबतीत सुद्धा शिक्षकाची एक अकाउंटेबिलिटी आहे, ते आपण बघणार आहोत. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट टीचर्स अकाउंटेबिलिटी टवर्ड्स नेशन, राष्ट्रापती सुद्धा म्हणजे राष्ट्राप्रती सुद्धा आपलं काहीतरी अकाउंटेबिलिटी आहे, उत्तरदायित्व आहे, जबाबदारी आहे.
त्याच्या जबाबदाऱ्या आपण त्यांचा एक 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 अभ्यास करणार आहोत. तर जर आपण जर विचार केला, पहिलं जे आहे अकाउंटेबिलिटी टवर्ड्स द लर्नर, विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षकाचं उत्तरदायित्व काय आहे. आणि आपल्याला माहिती आहे शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दोन घटक अतिशय महत्वाचे आहेत. आणि आज आपल्याला शिक्षकाला एक नैतिक जबाबदारी अशी आलेली आहे की विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आपल्या शिक्षणाचं ध्येय सर्वांना माहित आहे. तर त्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणं हे त्याचा नैतिक जबाबदारी बनलेला आहे. मग यासाठी मग टू अचीव द ऑप्टिमल लर्निंग ऑफ द चाइल्ड टीचर शुड टेक केअर ऑफ द स्टुडंट्स प्रोग्रेस अकॉर्डिंग टू देअर कॅपॅसिटी. आपल्याला माहिती व्यक्तिभेद विद्यार्थ्यांच्या, त्या व्यक्तिभेदाचा वगैरे विचार करून त्या विद्यार्थ्याच्या प्रगतीचा शिक्षकांनी सतत ध्यास घेतला पाहिजे, आढावा घेतला पाहिजे. त्याच्या त्याच्या गतीने, त्याच्या त्याच्या स्पीडने, प्रोग्रेसने त्यानुसार विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला पाहिजे. आता व्यक्तिभेदाचं उदाहरण घेतलं तर आपल्याकडे अनेक प्रकारचे विद्यार्थी, जात पात धर्म पंथ लिंग वगैरे असले विद्यार्थी आहेत. त्या सर्वांना समजून घेणे, पुन्हा याच्याशिवाय व्यक्तिभेदाचा विचार केला तर आपल्या वर्गामध्ये स्लो लर्नर्स आहेत, ऍडव्हान्स आहेत, मिडियम लर्नर्स आहेत. मग त्या प्रत्येकाच्या पेसप्रमाणे त्याला अध्ययन करण्यास प्रवृत्त करणे, त्याच्या अध्ययनामध्ये प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न करणे ही आपली एक शिक्षकाची नैतिक जबाबदारी आहे. तर हेन्स द मोटो ऑफ द टीचर शुड बी ऑलवेज फॉर द बेनिफिट्स ऑफ द स्टुडंट्स, बिकॉज सक्सेस ऑफ द स्टुडंट डिपेंड्स इसेन्शियली अपॉन द कॉम्पिटन्स ऑफ टीचर्स. विद्यार्थ्यांची यशस्वीता जी आहे ना ती शिक्षकांच्या कॉम्पिटन्सवरती डिपेंड असते. देअर सेन्स ऑफ डेडिकेशन, शिक्षक किती प्रमाणात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी स्वतःला वाहून घेत डेडिकेट करतात. अँड अकाउंटेबिलिटी, तर त्यांचं उत्तरदायित्व किती प्रमाणात ते सिद्ध करतात त्यावरून त्या विद्यार्थ्याची प्रगती अवलंबून असते. हा झाला अकाउंटेबिलिटी टवर्ड्स द लर्नर. दुसरा जो आहे, एक मिनिट, थोडस हँग झालंय. एकच मिनिट. दुसरा आहे अकाउंटेबिलिटी टवर्ड्स स्टेक होल्डर्स विथ पॅरेंट्स. आता नॅकचा जर आपण विचार केला, स्टेक होल्डर या शब्दामध्ये वेगवेगळे घटक येऊ शकतात आणि ते तो ऑब्लिक पॅरेंट्स म्हणून दिलेला आहे. तर आपला शिक्षकाचा संबंध या सगळ्या स्टेक होल्डर्सशी तर आहेच, प्लस पॅरेंट्स पण आहे. आणि पॅरेंट्स प्ले एक अन इम्पॉर्टंट रोल इन द प्रोसेस ऑफ एज्युकेशन असं म्हटलेलं आहे. कारण त्यांना म्हणजे पालक विद्यार्थ्यांवरती किंवा आपल्या पाल्यांवरती खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करत असतात. अँड डेव्हलपमेंट ऑफ देअर चिल्ड्रन, त्यांना अपेक्षा असते की आपल्या मुलाचा विकास व्हावा, आपल्या मुलाची प्रगती व्हावी, तो यशस्वी व्हावा. देअरफॉर नॉट ओनली द स्टुडंट्स, पॅरेंट्स ऑफ द स्टुडंट्स ऑल्सो सीक इंटेलिजन्स ऑफ टीचर्स इन अचिव्हिंग देअर डिझायर्ड गोल. पालकांना त्यांच्या मुलांचे जे अपेक्षित ध्येय आहेत, गोल्स आहेत, ते अचीव्ह करण्याच्या कामी शिक्षकांची ते मदत घेऊ शकतात. अशा वेळेला शिक्षकांचं उत्तरदायित्व आहे की पालकांच्या ज्या अपेक्षा आहेत तर त्या अपेक्षांची सगळी पूर्तता करणे, ते पालकांच्या अपेक्षेप्रमाणे विद्यार्थ्यांची जी प्रगती अपेक्षित आहे ते अपेक्षित प्रगती करण्यामध्ये शिक्षकांनी त्या पॅरेंट्सने त्या विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन सहकार्य करणे अपेक्षित आहे. व पुढे म्हटलं, देअरफॉर अ टीचर मस्ट डेव्हलप मोर टाइम इन पब्लिक रिलेशन, पॅरेंट काउन्सिलिंग अँड बिहेवियरल थेरपी टू फुलफिल द ग्लोबल सोसायटल नीड्स. आज ज्या म्हणजे समाजाच्या गरजा आहेत, वैश्विक सामाजिक गरजा ज्या आहेत, तर त्या भागवण्यासाठी शिक्षण मस्ट डेव्हलप मोर टाइम, जास्तीत जास्त वेळ त्यांनी दिला पाहिजे इन पब्लिक रिलेशन, म्हणजे पॅरेंट्सचे चांगले संबंध प्रस्थापित केलं पाहिजे. पॅरेंट काउन्सिलिंग म्हणजे पालकांचं काउन्सिलिंग, समुपदेशन वगैरे करणं. अँड बिहेवियरल थेरपी म्हणजे काय म्हणतो, वर्तनाच्या संदर्भातल्या काही थेरपी आहेत तर त्या थेरपी तिथे फॉलो केला पाहिजे, वापर केला पाहिजे. हा झाला दुसरा अकाउंटेबिलिटी टवर्ड स्टेक होल्डर्स किंवा पॅरेंट्स यांच्या बाबतीत. आता तिसरं आपण म्हटलेलं आहे की टीचर्स अकाउंटेबिलिटी जे आहे अजून कुणा बाबतीत आहे, तर अकाउंटेबिलिटी टवर्ड्स कम्युनिटी, समाजाप्रती सुद्धा शिक्षकाचं काही उत्तरदायित्व आहे. त्याचं कारण असं की ही म्हणजे शिक्षक हा समाजाचा एक घटक आहे आणि आपल्या सगळ्यांना म्हणजे शाळा म्हणजे समाजाची छोटी प्रतिकृती असते. अशा शाळेमध्ये सर्व प्रकारचे विद्यार्थी, जात पात धर्म पंथ लिंग जे आहेत ते आलेले असतात, सर्व स्तरातून विद्यार्थी आलेले असतात. त्या सर्व विद्यार्थ्यांना समजून घेणे आणि त्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ध्यास घेणे, ते प्रगतीसाठी प्रयत्न करणे
हे शिक्षकाचं फार मोठं महत्वाचं काम आहे. म्हणजे शाळा म्हणजे समाजाची छोटी प्रतिकृती आहे, पण ज्या समाजामध्ये शिक्षक राहते तर त्या समाजाप्रती सुद्धा त्या शिक्षकाचं काहीतरी उत्तरदायित्व आहे. मग त्यामध्ये काय म्हटलेलं की ही शुड कोऑर्डिनेट डिफरंट ऍक्टिव्हिटीज ऑफ द कम्युनिटी अँड शुड मोटिवेट द डिप्राइव्ड अँड विकर सेक्शन ऑफ द कम्युनिटी. म्हणजे ते मोटिवेट तर केला पाहिजे समाजातील लोकांना, प्लस ही शुड मोटिवेट द डिप्राइव्ड म्हणजे जे वंचित घटक असतात समाजातला, तर त्या वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना प्रेरित करणे, मोटिवेट करणे. आणि विकर सेक्शन जे समाजामधले विकर सेक्शन्स आहेत, तर त्या विकर सेक्शन पर्यंत जाऊन पोहोचणे, त्यांना मोटिवेट करणे, त्यांना शिक्षणाचा प्रवाह आणण्याचा प्रयत्न, हे त्याचं समाजाप्रती असलेलं उत्तरदायित्व आहे. टीचर शुड वर्क ॲज अ ब्रिज बिटवीन द स्कूल अँड कम्युनिटी. हे वाक्य महत्वाचं आहे. शाळा आणि समाज यामधला एक ब्रिज म्हणजे दुवा ज्याला म्हणतो आपण, सेतू, सेतू म्हणून शिक्षकांनी काम करणं अपेक्षित आहे. सो द व्हेरियस बिहेवियर प्रॉब्लेम्स अँड डे टू डे लर्निंग प्रॉब्लेम्स कॅन बी सॉल्व्ड इझिली. हे जर झालं तर डे टू डे टीचिंग लर्निंग प्रोसेस जी चालते त्यामध्ये ज्या समस्या येतात, लर्निंग प्रॉब्लेम्स असतील किंवा बिहेवियल प्रॉब्लेम्स असतील, तर ते सोडवण्यामध्ये शिक्षकाला फार मोठी मदत लागणार आहे. तर हेन्स द टीचर शुड बी मोर कन्सर्न अबाउट द कम्युनिटी विच इज अबाउट द क्लासरूम टीचिंग. म्हणजे क्लासरूम टीचिंग म्हणजे आपण स्वीकारलेला तो पेशा आहे, प्रोफेशन आहे, ते आपल्याला करावाच लागणार आहे. तर अपार्ट फ्रॉम क्लासरूम टीचिंग शिक्षकाला कम्युनिटीमध्ये या सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. हेच त्या शिक्षकाच्या कम्युनिटीबद्दलच्या अकाउंटेबिलिटीमध्ये एक्सपेक्टेशन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो आहे अकाउंटेबिलिटी टुवर्ड्स प्रोफेशन. आता आपण म्हणतो प्रोफेशन म्हणजे आपण निवडलेला व्यवसाय. आता शिक्षकी पेशा म्हणूया आपण, तर आपण हा एक पेशा हा व्यवसाय म्हणून निवडलेला आहे. नो प्रॉफिट नो लॉस. आपल्या या व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रॉफिट आणि कुठल्याही प्रकारचं लॉस नाही. तर हे कायमचं शिक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे की दिस इज नॉट अ बिझनेस. हे काय बिझनेस नाही आहे, एक प्रोफेशन आहे, एक सेवा आहे. सेवेचं व्रत त्यांनी अखंडपणे घेतलं पाहिजे. मग हे सेवेचं व्रत लक्षात ठेवून त्यांनी आपलं काम, आपला जो व्यवसाय त्या व्यवसाय त्यांनी केला पाहिजे, की प्रोफेशन जो पेशा आहे त्या पेशेमध्ये त्यांनी काम केलं पाहिजे. मग यामध्ये असं म्हणजे इट इज द ड्युटी ऑफ अ टीचर टू थिंक अबाउट व्हेरियस वेज अँड मीन्स टू हेल्प द स्टुडंट्स इन अक्वायरिंग नॉलेज अँड स्किल्स अँड शेपिंग देअर फ्युचर. विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचं ज्ञान मिळवण्यासाठी जे काही वेगवेगळे मार्ग आहेत, साधनं आहेत, तर त्या सगळ्या साधनांचा मार्गांचा शिक्षकांनी उपयोग केला पाहिजे. ही हॅज टू बिकम अ फ्रेंड, अ गाईड, मोर ऑफ अँड ऍडवायझर अँड अ पॅरेंट टू टॉक, अ पार्टनर टू टॉक. म्हणजे विद्यार्थ्याशी मित्र म्हणून मैत्री करून त्या मित्राचा नात्याने त्याच्याशी वागला पाहिजे, बोलला पाहिजे, त्याच्याशी म्हणजे काय म्हणतो आपण कम्युनिकेशन केला पाहिजे, की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही विचार समस्या असतील त्या आपल्यापर्यंत येतील आणि त्यावरती आपल्याला अंमलबजावणी करते. फॉर द स्टुडंट्स हार्मोनियस डेव्हलपमेंट ही विल हॅव टू डिवोट मोर टाइम अँड एनर्जी टू डायरेक्ट द स्टुडंट्स फॉर सेल्फ लर्निंग. म्हणजे वर्गामध्ये तर आपण शिकवतोच विद्यार्थ्यांना, पण त्याच्याशिवाय विद्यार्थ्यांना सेल्फ लर्निंग करण्यासाठी प्रवृत्त करणे हे शिक्षकाचं महत्वाचं काम आहे. पण हे सेल्फ लर्निंग पुढे जाऊन विद्यार्थ्याला त्याच्या भावी आयुष्यामध्ये ज्या विविध स्पर्धा परीक्षांची वर तयारी करणार आहे, ते जे पुढचं हायर एज्युकेशन तो करणार आहे, तर त्या एज्युकेशनमध्ये हे सेल्फ लर्निंग त्याला उपयोगी पडणार आहे. तर ते विद्यार्थ्यांना सेल्फ लर्निंगची सवय लावण्याचं काम सुद्धा आपण शिक्षकांनी केलं पाहिजे. थ्रू सेल्फ लर्निंग वन कॅन अचीव प्रोफेशनल एनरिचमेंट अँड एक्सलन्स विल बी अ ग्रेट हेल्प टू द नेशन इन फ्युचर. मग हेच विद्यार्थी म्हणजे उद्याचे भवितव्य आहे किंवा देशाचे भावी नागरिक आहेत, देशाचे भावी लीडर्स आहेत, तर त्या माध्यमातून देशाला पण त्याचा फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीने अकाउंटेबिलिटी टुवर्ड्स प्रोफेशन आणि आपल्या व्यवसायावरती आपली निष्ठा पाहिजे. बऱ्याच वेळेला म्हणजे समाजामध्ये, आता मी ज्या महाविद्यालयात काम करतो म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो, जवळजवळ 139 स्टाफ आहे. 139 मधला निम्मा स्टाफ म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आज मास्टरवरती परमनंट लोकांची संख्या 39 आहे, बाकी 100 CHB शिक्षक आहे. आता बऱ्याच वेळेला स्टाफ रूम मध्ये बसल्यानंतर किंवा डिपार्टमेंटला बसल्यावर आमची चर्चा चाललेली असते की परमनंट लोकांचं काय बाबा, पूर्ण पगार मिळते, एवढे मिळते, तेवढे मिळते, आम्हाला काय 8-10 हजारावरती काम करावं लागते, अशा प्रकारचे एक विचारधारा त्यांच्या मनात येऊ शकतात. आणि हे खरं आहे, वास्तव आहे. पण
आता आपण म्हटल्याप्रमाणे एक अकाउंटेबिलिटीचा जर विचार केला, एकदा आपण हा प्रोफेशन स्वीकारल्यानंतर, बरं, प्रोफेशन स्वीकारताना आपल्याला माहीत होतं किंवा हे नॉन ग्रँट आहे. आता माझं स्वतःचं उदाहरण घ्या, मी 11 वर्ष सोशल बी एडमध्ये काम केलं, नॉन ग्रँट कॉलेज होतं, तर कुठल्याही बाबतीत अकाउंटेबिलिटीच्या बाबतीत आपण कमीपणा तिथे केलेले नाही. त्याच्या अगोदर मी 5 वर्ष एका हायस्कूलला काम केलं, मग त्या हायस्कूलला काम करणे हायस्कूल सुद्धा माझं नॉन ग्रँटेबल होतं, नंतर ग्रँटेबल झाला तो भाग वेगळा, पण ग्रँटेबल होण्यापूर्वी ते हायस्कूल सोडून इकडे बी एडला आलो. अशा पद्धतीने म्हणजे हा मी म्हटल्याप्रमाणे प्रायव्हेटायझेशन जे स्वीकारलेलं आहे गव्हर्नमेंटने, त्या प्रायव्हेटायझेशनमुळे हा भाग ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल किंवा कायमस्वरूपी विना अनुदानित अशा प्रकारचे इन्स्टिट्यूशन आपल्याला दिसतात, ऑर्गनायझेशन दिसतात. पण आता एकदा का आपण त्याच्यामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली किंवा प्रोफेशन म्हणून ते स्वीकारलं आपण, तर म्हटल्यानंतर मग आपली अकाउंटेबिलिटी आहे, या वी हॅव टू डिवोट फुल्ली, आपण आपल्याला फुल डिवोशन त्यामध्ये देणं गरजेचं आहे. अशा वेळेला या गोष्टी गौण ठरतात. पुढचा जो आहे ते टीचर अकाउंटेबिलिटी टवर्ड्स ह्युमॅनिटी अँड व्हॅल्यूज, म्हणजे बऱ्याच वेळेला आता समाजामध्ये बघितल्यानंतर प्रश्न असा पडतो की मानवता समाजामध्ये जिवंत आहे की नाही, हाही प्रश्न पडतो. आपण मुलांना शिकवतो ते मूल्य किती प्रमाणात मुलांच्या मनामध्ये रुजली किंवा समाजापर्यंत ती पोहोचली, तर समाजामध्ये मूल्य जे आहेत आपण म्हणतो सहज बोलतो मूल्य तुडवले जात आहेत पायदळी असं म्हणतो, ते असं का होतं, मग याचा आपण थोडस विचार जर केला तर तिथं सुद्धा शिक्षकाची थोडीशी अकाउंटेबिलिटी आहे, उत्तरदायित्व आहे. टीचर शुड बिलीव्ह इन ह्युमन व्हॅल्यूज, आपण म्हणजे शिक्षकाचा स्वतःचा विश्वास पाहिजे व्हॅल्यूजवरती. मग ते व्हॅल्यूज कोणते आहेत, सत्य, ब्युटी म्हणजे सौंदर्य, गुडनेस, हॉनेस्टी, लव, इक्वॅलिटी, रेग्युलॅरिटी, पंक्च्युअलिटी एक्सेट्रा. त्याचं कारण बिकॉज वेन अ टीचर इन्कल्केट्स दीज व्हॅल्यूज थ्रू हिज बिहेवियर, म्हणजे शिक्षक जेव्हा आपल्या वर्तनातून हे व्हॅल्यूज मुलांच्यापर्यंत पोहोचवतो, देन ही स्टुडंट्स विल ऑटोमॅटिकली ऍक्सेप्ट इट. हे असं का म्हटलेलं आहे, त्याचं कारण पण असं आहे, स्टुडंट्स आर द बेस्ट इमिटेटर्स, विद्यार्थी हे शिक्षकांचे अनुकरण प्रिय असतात किंवा अनुकरण करणार असतात. मग जेव्हा विद्यार्थी अनुकरण करणार असतात तेव्हा त्या विद्यार्थ्यासमोर आपण वागताना मग आपण आपल्या वागण्यामध्ये की आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर चांगली मूल्य अवलंबिली तर त्याचं अनुकरण विद्यार्थी करतात. म्हणून आपलं हे उत्तरदायित्व आहे की आपण ज्या पद्धतीने वागू, ज्या पद्धतीचे विचार, आचार, विचार, वर्तन आपले जसे असतील तसंच विद्यार्थी अनुकरण करतील. म्हणजे ही फार मोठी जबाबदारी शिक्षकाची आहे की आपलं वर्तन चांगलं ठेवलं पाहिजे, आपले विचार चांगलं ठेवलं पाहिजे, जी मूल्य आहे त्या मूल्यांवरती आपला विश्वास पाहिजे, तर ती मूल्य आपण प्रत्यक्ष आचरण्यात आणणं गरजेचं आहे. Hence, a teacher should believe in these values and exhibit the same in his behavior. ही मूल्य आज आपल्याला सत्य समाजामध्ये सत्य आहे की नाही हा प्रश्नचिन्ह आहे, गुडनेस चांगुलपणा तो आता किती प्रमाणात आहे हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे, प्रामाणिकपणा हा सुद्धा प्रश्नचिन्ह झालेला आहे. अशा वेळेला ते पुन्हा पुनर्जीवित करणे किंवा त्याला जिवंत ठेवणे हे काम शिक्षकालाच करायचं आहे, आणि आपल्या वर्तनातून ते विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवणं हे शिक्षकाचंच जबाबदार आहे, हे शिक्षकाचं उत्तरदायित्व आहे. कारण पुन्हा एकदा सांगतो, आजचा विद्यार्थी उद्याचा भावी नागरिक आहे, मग आपण आपला नागरिक जो आहे आपण ज्या पद्धतीने विचार व्हॅल्यूज फॉलो करू तोच तो इमिटेट करणार आहे, तो त्या पद्धतीने समाजामध्ये जाऊन वागणार आहे. तर ही आपली एक अकाउंटेबिलिटी की विद्यार्थ्यापर्यंत चांगलेच मूल्य पोहोचले पाहिजे. आपले आपण म्हणतो आचार विचार आणि कृतीमध्ये एक वाक्यता पाहिजे, तसं शिक्षकाचं पाहिजे. त्यानंतर पुढचा जो आहे अकाउंटेबिलिटी टवर्ड्स नेशन, आपलं जे राष्ट्र आहे त्या राष्ट्राप्रती सुद्धा आपलं काहीतरी उत्तरदायित्व आहे. त्याचं कारण असं आहे की तिथं स्लाइडमध्ये दिलेलं आहे, मी थोडंसं वाचून दाखवतो, की टीचर मस्ट ऑर्गनाइज हिज रिसर्च ऍक्टिव्हिटीज ॲज पर द नीड्स ऑफ द कंट्री. आपण बऱ्याच वेळेला संशोधन करतो, आता संशोधनामध्ये सुद्धा PhD हा एक संशोधनाचाच भाग आहे, नो डाऊट, बट आफ्टर PhD जेव्हा आपण प्रोफेशनमध्ये येतो, जेव्हा आपण व्यवसायामध्ये येतो, काम करत असतो, तेव्हा छोट्या छोट्या गरजा केला पाहिजे, त्यात आउटपुट आपण काढून दिला पाहिजे, की ज्या आउटपुटचा उपयोग शासनाला रिसर्च प्रोसेस इन एज्युकेशन शुड बी सच दॅट दो सॉल्व व्हेरियस प्रॉब्लेम्स फ्रॉम डिफरंट अँगल्स, म्हणजे ज्या विविध सामाजिक समस्या आहेत, देशापुढे जे आव्हान आहे, समस्या आहेत, तर त्या समस्या सोडवण्यासाठी थोडंफार का असेल आपलं योगदान तिथं आपल्या रिसर्चमधून
मिळालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल दिलं बघा, इंडिया इज बिंग फेस्ड बाय प्रॉब्लेम्स लाईक व्हायलन्स बाय स्कूल स्टुडंट्स, द सेक्स लिंक्ड प्रॉब्लेम्स ॲट प्रायमरी स्टेज, ॲस्पिरेशन ऑफ पॅरेंट्स दॅट देअर चाइल्ड शुड एक्सेल इन ईच ॲक्टिव्हिटी, मग गोईंग फॉर ट्युशन्स इवन ॲट प्री प्रायमरी लेवल एक्सेट्रा, ह्या सगळ्या समस्या आहेत. या समस्येवरती आपण ती समस्या लोकल लेवलवरती जरी संशोधन केलं, त्यातले काही आपण निष्कर्ष शिफारसी वगैरे काढून दिल्या, तर आता आपल्या सर्वांना माहित आहे जेव्हा हे सोशल प्रॉब्लेम्स म्हणतो आपण, तर सोशल प्रॉब्लेमचं एक वैशिष्ट्य असं आहे, कुठले प्रॉब्लेम सोशल कधी होते, सामाजिक समस्या कधी होते, तर जेव्हा एखादी समस्या सोडवायची असते तेव्हा त्या समस्येचं सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असते. तर वर उल्लेख केली जी समस्या आहे, तर त्या सगळ्या समस्या सोडवणे एका व्यक्तीकडून सोडवले जाणार नाही, तर त्या सामूहिक प्रयत्नांची सामूहिक उपाययोजनांची त्याला गरज असते. अशा प्रकारचे जे सोशल प्रॉब्लेम्स आपल्या आजूबाजूला दिसतात, तर ते घेऊन त्याच्यावरती संशोधन करणे, त्यातून काही रिकमेंडेशन, त्यातून त्यातले जे काही आपले रिझल्ट असतील, आउटपुट्स असतील किंवा आउटकम्स असतील, ते पोहोचवणे, शासनापर्यंत पोहोचवणे. द आन्सर टू सच प्रॉब्लेम्स इज नॉट सो, समस्या ज्या मांडले याच्या व्यतिरिक्त अनेक समस्या आपल्या भारतात आहेत, भारतीय समाजात आहेत, तर त्याचं उत्तर म्हणजे एवढं सोपं नाही शोधून काढणे, त्याला हे करणं, सोडवणं. Therefore, a teacher should get all essential knowledge to pick up the issues and find appropriate solution. या सगळ्या समस्यांचं ज्ञान घेतलं पाहिजे आपण, आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला पाहिजे. तर अशा पद्धतीने शिक्षकाचं जे उत्तरदायित्व आहे, एकूण सहा प्रकारचे उत्तरदायित्व आपण बघितलेलं आहे, तर त्यामध्ये कोणकोणतं आहे, म्हणजे हा भाग इथं संपलेला नाही अजून, म्हणजे हा अर्धा भाग झालेला आहे शिक्षकाचं उत्तरदायित्वाचा, याच्यानंतरच राहिलेला जो भाग आहे तो पण बघूया. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलेलं आहे की शिक्षकाचं उत्तरदायित्व आहे, एकूण त्याचे एरियाज सहा आहेत. एक अकाउंटेबिलिटी टवर्ड्स द लर्नर आपण बघितलेला आहे, नंतर अकाउंटेबिलिटी टवर्ड्स स्टेक होल्डर किंवा पॅरेंट्स ते आपण बघितलेलं आहे, नंतर अकाउंटेबिलिटी टवर्ड्स कम्युनिटी ते आपण चर्चेला घेतलेलं आहे, त्याचा चौथा मुद्दा होता अकाउंटेबिलिटी टवर्ड्स प्रोफेशन, नंतर अकाउंटेबिलिटी टवर्ड्स ह्युमॅनिटी अँड व्हॅल्यूज, आणि शेवटचं सहावं होतं अकाउंटेबिलिटी टवर्ड्स नेशन. तर अशा पद्धतीने शिक्षकाच्या अकाउंटेबिलिटीचे सहा एरिया, या सहा एरियामध्ये आपल्याला आपला अकाउंटेबिलिटी सिद्ध करून दाखवायचा आहे. आता एखादा शिक्षक अकाउंटेबल आहे का, त्याचं शिक्षकाचं उत्तरदायित्व जे आहे ते आपण कसं ओळखायचं, तर अकाउंटेबल टीचर कुणाला म्हणायचं आणि त्या अकाउंटेबल टीचरची वैशिष्ट्य काय असतात, तर त्या संदर्भात या स्लाइडमध्ये थोडीशी माहिती दिलेली आहे. टीचर हॅव्हिंग प्रोफेशनल अकाउंटेबिलिटी इज कन्सर्न विथ स्टुडंट्स हार्मोनियस डेव्हलपमेंट, कम्युनिटी, हिज प्रोफेशन, ह्युमॅनिटी अँड नॅशनल डेव्हलपमेंट. सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द टीचर्स हु आर प्रोफेशनल अकाउंटेबल आहात, जे खरोखरच प्रोफेशनल अकाउंटेबल आहे, तर त्या शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये खालील प्रमाणे असतात. डेडिकेटेड अँड हॅव अ पेशन्स, संयम पाहिजे आणि डेडिकेटेड म्हणजे पूर्णपणे वाहून घेतलेला पाहिजे. दुसरा आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, ऑप्टिमिस्टिक इन इज आउटलुक, सकारात्मक दृष्टिकोन आपला पाहिजे. तिसरं जे आहे गाईड इन अ राईट वे अँड अपडेट इज नॉलेज टाइम टू टाइम, विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणारा, चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणारा, योग्य दिशेने मार्गदर्शन करणारा आणि सतत आपल्या नॉलेजचा अपडेट करणारा. पुढचं एक स्टार्ट एनी वर्क विथ अप्रोप्रिएट नॉलेज, कुठलंही कार्य आपण सुरू करत असतो तेव्हा परिपूर्ण त्याचं नॉलेज घेतल्याशिवाय सुरू केला नाही पाहिजे. पुढचं वर्क ऑन रिमूव्ह सोशल इल्स, आपल्या ज्या काही समाजातल्या वाईट गोष्टी आहेत, सोशल इल ज्याला म्हणतो, ते काढून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. व्हायलन्समध्ये हिंसा कमी करण्याचा प्रयत्न केला अँड कम्युनलिझम. पुढचं वैशिष्ट्य असं म्हटलेलं वर्क टू रिमूव्ह क्लास, कास्ट अँड जेंडर डिफरन्सेस. आपल्या समाजामध्ये हे डिफरन्सेस आपल्याला दिसतात, म्हणजे क्लास, कास्ट, जेंडर डिफरन्सेस, अँड टू ब्रिंग इक्वॅलिटी, एक समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. मेक द स्टुडंट्स टू डू द वर्क, विद्यार्थ्यांना त्यांचं स्वतःचं काम स्वतः करण्यास सांगणं. यूज डायव्हर्सिटी ऑफ रिसोर्सेस अँड अंडरस्टँड द प्रॉब्लेम, अनेक रिसोर्सेस आहेत, साधनं आहेत, तर त्या साधनांचा आपण रोजच्या अध्ययन अध्यापन कार्यामध्ये केलाच पाहिजे, टीचिंग प्रोसेसमध्ये आपल्या केलंच पाहिजे. आणि विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत
तर ते आपण जर समजून घेतलं पाहिजे, त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याकडे समस्या निराकरण नावाची पद्धत आहे. त्या समस्या निराकरण पद्धतीने आपण वेगवेगळ्या समस्या विद्यार्थ्यासमोर मांडू पण शकतो, आणि त्या समस्या सोडवण्याचे जे काही पायऱ्या असतील तर त्याचा उपयोग करून विद्यार्थ्याकडून त्या समस्या आपण सोडवण्यास सांगून त्यांच्याकडून त्या प्रोसेसच्या माध्यमातून त्यांच्या थ्रू आपण काही रिकमेंडेशन्स, त्यांच्या काही उपाययोजना आपण घेऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा समस्या सोडवण्याची जे आहे पद्धत त्यांना त्याचा परिचय होऊ शकतो. अंडरस्टँड अँड सॉल्व्ह प्रॉब्लेम, जे सामाजिक असतील किंवा आपले जे विद्यार्थ्यांचे असतील ते प्रॉब्लेम त्यांनी समजावून घेतला पाहिजे. अवेअर अबाउट वन्स रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी, स्वतःचं जे आहे रोल, भूमिका आणि जबाबदाऱ्या त्यांनी जाणून घेतलं पाहिजे. पजेस हाय डिग्री ऑफ प्रोफेशनॅलिझम, आपलं व्यवसाय निष्ठा त्यांनी बाळगले पाहिजे. अशा पद्धतीचे कॅरेक्टरिस्टिक असणारे शिक्षक हा अकाउंटेबल टीचर असं मानलं जातं. जस्ट हा जस्ट कधी हँड झालंय, जस्ट मी प्लीज. आता प्रत्येक शिक्षक जो आहे ना, अकाउंटेबल टीचर जो आहे, तर त्या शिक्षकाला काही प्रोफेशनल इथिक्स फॉलो करणं गरजेचं असते. आणि हे प्रोफेशनल इथिक्स कोणकोणते आहेत तर ते आपण बघूया. तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की मॅनेज देअर प्रायव्हेट अफेअर्स विथ द डिग्निटी ऑफ प्रोफेशन, सीक टू मेक प्रोफेशनल ग्रोथ कंटिन्युअस थ्रू स्टडी, पार्टिसिपेट इन प्रोफेशनल मीटिंग्स, सेमिनार्स, कॉन्फरन्सेस एक्सेट्रा टवर्ड्स द कॉन्ट्रीब्युशन ऑफ नॉलेज. नंतर मेंटेन ऍक्टिव्ह मेंबरशिप ऑफ प्रोफेशनल ऑर्गनायझेशन अँड स्ट्राईव्ह टू इम्प्रूव्ह एज्युकेशन थ्रू देम, परफॉर्म देअर ड्युटीज ऑफ टीचिंग, ट्युटोरियल, प्रॅक्टिकल अँड सेमिनार वर्क विथ डेडिकेशन. नंतर कोऑपरेट अँड असिस्ट इन ऍडमिशन, ॲडवायझिंग अँड काउन्सिलिंग स्टुडंट्स, कंडक्टिंग एक्झामिनेशन वर्क, supervision, invigilation and evaluation. Must participate in extracurricular activities including community services. त्यानंतर आता हे जे एथिक्स त्या शिक्षकाला फॉलो करायचे आहे, तर त्यामध्ये ह्या प्रोफेशन संदर्भातलं शिक्षकाचा हा एथिक्स झाला. वरचं मी टायटल दिलेलं आहे प्रोफेशनल एथिक्स, म्हणजे आपण जो व्यवसाय निवडलेला आहे तर त्या व्यवसाया संदर्भातलं आपले एथिक्स हे आपण फॉलो केलं पाहिजे. त्याचबरोबर टीचर अँड स्टुडंट, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये सुद्धा काही एथिक्स आपण फॉलो केले पाहिजे. मग ते कसं असलं पाहिजे तर त्यामध्ये काही मुद्दे दिले आहेत बघा स्क्रीनवरती आपल्याला. रिस्पेक्ट द राईट अँड डिग्निटी ऑफ द स्टुडंट्स, मी थोडस इंग्लिशमध्ये वाचतो आहे, कुणाला काय अडचण असेल तर आपण नंतर चर्चा करू. डील जस्टली अँड इम्पार्शियली विथ स्टुडंट, जसले म्हणजे न्याय पद्धतीने वागलं पाहिजे, इम्पार्शियल म्हणजे कुठल्याही प्रकारचं पक्षपातीपणा न करता विद्यार्थ्यांशी वागलं पाहिजे. बी अफेक्शनेट टू स्टुडंट्स, रेकॉग्नाइज द डिफरन्स इन ऍप्टिट्यूड कॅपेबिलिटीज अमंग स्टुडंट्स अँड ट्राय टू मीट देअर इंडिव्हिज्युअल नीड्स. नंतर एनकरेज स्टुडंट्स टू इम्प्रूव्ह देअर अटेनमेंट्स अँड डेव्हलप देअर पर्सनॅलिटीज. To inculcate among students scientific outlook and respect for physical labor and the ideal of democracy, patriotism and peace. And pulsa hai, make themselves available to students and guide them without remuneration or reward. He shikshakacho ani vidyarthi ya dogan madlo vidyarthyancha babtit shikshakani follow karayche hai ethics hai. Pulsa jay teacher and colleagues, mhanje shikshak त्यांचा संबंध जेव्हा इतर कलिगशी येतो, सहशिक्षक ज्याला म्हणतो आपण किंवा सहप्राध्यापक म्हणूया आपण, तर त्यांच्या बाबतीत शिक्षकांनी कुठले एथिक्स फॉलो करावेत किंवा त्यांच्याशी वागताना बोलताना वगैरे त्या बाबतीत इथं काही गोष्टी आपल्या समोर दिलेल्या आहेत. तर ते आहेत, पहिलं म्हणजे ट्रीट अदर मेंबर्स ऑफ द प्रोफेशन इन द सेम मॅनर ॲज दे देमसेल्व्ह विश टू बी ट्रीटेड. म्हणजे हिंदीमध्ये एक वाक्य किंवा इंग्लिशमध्ये आणखीन याला पर्याय म्हणून मी सांगतो, डू अन टू अदर्स ॲज यू लाईक टू बी डन बाय, असं एक वाक्य आहे. त्या दुसऱ्यांके साथ ऐसा ही व्यवहार करू जैसा की आप चाहते हो की वे तुमसे करे. त्या पद्धतीने शिक्षकांनी इतर शिक्षकांशी वागणं अपेक्षित आहे.
दुसरं आहे स्पीक रिस्पेक्टफुली टू अदर टीचर्स. बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे शिक्षकांचे पण गटबाजी असतात, हमरी तुमरीवरती येतो आपण, तसं नाही आहे. ॲज अ टीचर किंवा अकाउंटेबल टीचर म्हणून आपण रिस्पेक्टफुली इतरांशी वागलं पाहिजे. नंतर रिफ्रेन फ्रॉम रेजिंग क्वेश्चन्स ऑफ कास्ट, क्रीड, रिलीजन, रेस ऑर सेक्स इन देअर प्रोफेशन. म्हणजे जात पात धर्म या बाबतीत कुठलाही प्रश्नचिन्ह त्या शिक्षकांनी या व्यवसायामध्ये उपस्थित करता कामा नये. रिफ्रेन फ्रॉम लॉजिंग सिक्रेट कंप्लेंट्स अगेन्स्ट कलिग्स टू हायर अथॉरिटीज. बऱ्याच वेळेला आपल्याला सवय असते सहज जाता जाता बोलून जातो आपण आपल्या सहकार्याबद्दल काही तक्रारी वगैरे तोंडी सुद्धा करतो, पण काही वेळा लेखी पण करतो. तर ऍज अ एक एथिक्स म्हणून आपण तसं करता कामा नये हे यामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर एक अकाउंटेबल टीचर आणि जे अथॉरिटीज असतात म्हणजे अधिकारी वर्ग त्यांचे संबंध कसा असावे, त्यांच्याशी ते कसं वागलं पाहिजे. अकाउंटेबल टीचरने हे फॉलो केलं पाहिजे, त्याप्रमाणे वागलं पाहिजे. तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, डिस्चार्ज युअर प्रोफेशनल ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज अकॉर्डिंग टू एक्झिस्टिंग रूल्स. म्हणजे आपण ज्या संस्थेत वगैरे काम करतो, ज्या शाखेत काम करतो, तर त्याचे काही रूल्स रेग्युलेशन असतात, त्यांचे काही मोटो असतात, त्यांचे काही ब्रीदवाक्य असतात, त्यांच्या काही ऍक्टिव्हिटीज असतात, तर ते आपण फॉलो केलं पाहिजे. तर त्यांनी काही ड्युटी ठरवून दिलेल्या असेल, त्या ड्युटीज आपण फॉलो केल्या पाहिजे. गिव्हिंग एक्सपेक्ट ड्यू नोटीस बिफोर चेंज ऑफ पोझिशन इज मेड. जेव्हा आपण चेंज म्हणजे पोझिशन चेंज करणार असतो, तेव्हा आपण गिव्हिंग एक्सपेक्ट ड्यू नोटीस एक पूर्वसूचना ज्याला म्हणतो कुठल्याही गोष्टीत, समजा आपल्याला अचानक कुठे बाहेर जायचं आहे किंवा काहीतरी कामानिमित्त बाहेर जायचं आहे, तर पूर्वसूचना देणं अपेक्षित असतं. आता बऱ्याच वेळेला आपल्या सगळ्यांना माहित आहे महाविद्यालयामध्ये जर आपण महाविद्यालयाच्या कॅम्पसच्या बाहेर जाणार असू तर हालचाल रजिस्टर वगैरे ठेवलेलं असतं. बऱ्याच वेळेला शिक्षक त्या हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करत नसतात, तसं नाही तर आपल्याला नोंद करणं अपेक्षित आहे. नोंद करून मग कुठल्या कामासाठी चालला, आता समजा उदाहरण मला सोलापूर विद्यापीठाला जायचं अचानक, तर हालचाल रजिस्टर मी नोंद केली पाहिजे किंवा तिथं मी हालचाल रजिस्टरला नाव लिहिलं पाहिजे, माझं पोझिशन लिहिलं पाहिजे, डेजिग्नेशन लिहिलं पाहिजे, कुठे चाललं ते लिहिलं पाहिजे, कोणत्या कामासाठी जर ते लिहिलं पाहिजे, किती वाजता कॅम्पस सोडतं ते तिथं मेन्शन केलं पाहिजे. आणि शेवटचे कॉलम असो काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपल्याला येऊन त्या हालचाल मास्टरवरती तिथं नोंद करायची की 7 वाजता किंवा 8 वाजता जे संध्याकाळी आलेलं आहे तो काम पूर्ण करून आलेला आहे त्याची नोंद करणं अपेक्षित असतं. बऱ्याच वेळेला असं होत नाही, तर हे एक्सपेक्टेड आहे. रिफ्रेन फ्रॉम अंडरटेकिंग एनी अदर एम्प्लॉयमेंट अँड कमिटमेंट्स विच आर टू इंटरफेअर विथ देअर प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी. आणि आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी इतरांना पण आपण थोडंसं मार्गदर्शन केलं पाहिजे शिक्षकांना, आणि संस्थेने जे ठरवून दिलेलं त्याप्रमाणे आपण काम करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचं जे आहे की आता नॉन टीचिंग बद्दल सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्या शिक्षकाचा संबंध नॉन टीचिंगशी पण येतो, शिपायांशी क्लर्कशी वगैरे संबंध येत असतो. मग एक अकाउंटेबल टीचर म्हणून आपली काय जबाबदारी आहे, एक आपलं एक उत्तरदायित्व म्हणून काय जबाब आहे आपलं उत्तरदायित्व. तर टीचर ट्रीट द नॉन टीचिंग स्टाफ ॲज कलिग्स. बऱ्याच वेळेला आपल्याला असं चित्र दिसत नाही, म्हणजे शिपाई कसं असतं माहिती आहे का, कॅम्पसमध्ये आहे तोपर्यंत मी प्राध्यापक आहे, तो शिपाई आहे, तो क्लर्क आहे, अमुक आहे, तमुक आहे, ठीक आहे. एकदा आपण कॅम्पसच्या बाहेर गेलो हे सगळे समान आहोत, सगळे माणसं आहेत. हे तत्व बऱ्याच वेळेला मीही काही ठिकाणी ऑब्झर्वेशन केलेलं आहे. प्राचार्य, व्हाईस प्रिन्सिपल, डीन्स वगैरे जेव्हा बसलेले असतात, त्या रांगेत चुकून एखादं शिपाई बसले की चला चल उठ उठ तिकडे नको तिकडे बस म्हणून सांगतात. तर हीच ऑल्सो ह्युमन बिईंग, तो एक माणूस आहे. अशा पद्धतीचं आपलं बिहेवियर त्या नॉन टीचिंग स्टाफशी पाहिजे, बोलणं चांगलं पाहिजे. नंतर टीचर शुड हेल्प अँड फंक्शन जॉईंटली कवरिंग बोथ टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ. म्हणजे आता मी सुद्धा माझ्या परिचयामध्ये सांगितलं, कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स मी कोऑर्डिनेटर 3 वर्ष होतो. जवळजवळ 1 कोटी 2 लाखाचा खर्च, म्हणजे 1.5 कोटी अनुदान होतं, 1 कोटी 2 लाखाचा खर्च दाखवायचा होता. मग हे खर्च दाखवताना माझा संबंध नेहमी अकाउंटच्या माणसाशी येतो. तर अकाउंटच्या माणसाचं काय अपेक्षा असतं, किंवा शिक्षकांनी आम्हाला हे पूर्तता केली तर आम्ही पटकन त्या अकाउंट म्हणजे पुढे सरकवू शकतो. परवा रिसेंटली झालेला अनुभव सांगतो तुम्ही. गेल्या महिन्यात 19 मेला आपण नॅशनल सेमिनार घेतला. प्रॉब्लेम काय झाला, PFMS थ्रू आपण लोकांना पेमेंट अदा केले. आता माझं एक उत्तरदायित्व म्हणून मी हे उदाहरण देतो. मग
त्या संबंधित क्लर्कशी मी चर्चा केली की सर आपल्याला ह्या लोकांना त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटला पीएफएमएस अकाउंट थ्रू ताबडतोब जमा झाले पाहिजे, त्यासाठी काय करायचं. मग त्यांनी मला एक लिस्ट दिली, सर तुम्ही एवढे कागदपत्रांची पूर्तता करा. लगेच पूर्तता झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी साहेबांच्या सहीला ठेवतो, साहेबांची सही झाली की त्यांच्या अकाउंटला आपण पैसे ट्रान्सफर करू. आता इथं प्रश्न असा आहे नॉन टीचिंग स्टाफ आणि टीचरचा. आता मी त्या याचा सेमिनारचा कन्व्हेनर होतो, मग माझी जबाबदारी की त्यांनी जी लिस्ट दिली त्या लिस्टप्रमाणे सगळे डॉक्युमेंट जर त्याला प्रोव्हाइड केले, फाईल केले, फाईलमध्ये सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित दिला, तो पटपटपट तो तपासतो आणि साहेबांच्या सहीला जातात, प्राचार्यांची सही झाली की मग पुन्हा ते ऑनलाईन ते पैसे ट्रान्सफर करायचे असतात पी एफ एम एस थ्रू, ते वेळेवर होते. म्हणजे हे नॉन टीचिंग स्टाफमध्ये शिपाई असतील, आता शिपाईकडून सुद्धा आपल्याला बरीच कामं करून घ्यायची असतात, असे वेळेला त्यांच्याशी सुद्धा सौहार्दतेने वागणे, सौजन्यपूर्ण वागणे हे आपलं एक अकाउंटेबल टीचरची म्हणून आपली जबाबदारी. मग आता एवढंच नाही, आता मी सीपी सोडून दिलं तर ॲकॉनॉमिक्सचं सुद्धा जवळजवळ दरवर्षी 20 लाखाचा आम्हाला खर्च करून दाखवावा लागतो. तर ॲज अ ॲकॉनॉमिक्स कोणी मला हे 20 लाखाचं अकाउंट सेक्शनच्या लोकांच्या संबंधित राहून मला ते खर्च करावा लागतो. मग हे सगळं करताना त्यांच्या काय अपेक्षा असतात, जो अनलेस अँड अंटिल द ऑल द फॉर्मॅलिटीज आर कम्प्लिटेड, म्हणजे त्या अकाउंट सेक्शनच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्याशिवाय तो अकाउंटंट आहे ना आपलं फाईल पुढे सरकू शकत नाही. हे आपलं उत्तरदायित्व की आपण ज्यांना रिसर्च पर्सन बोलवले त्यांना मानधन वेळेवर गेला पाहिजे, प्लस जे अकाउंट सेक्शन आहे त्याच्याकडून काम व्यवस्थित लवकर झाला पाहिजे की व्यवस्थित झाला पाहिजे असं जर वाटत असेल तर त्याला आपण त्यांनी जी मागणी केली ते त्याची पूर्तता ताबडतोब करेल. हे जेव्हा होते ना तर सगळ्या गोष्टी वेळेवर अगदी होत असतात. आता बऱ्याच वेळेला आम्हाला पत्र इमर्जन्सी यूजीसी ऑफिसमधून फोन येतात की हे डॉक्युमेंट तुम्ही आजच्या आज 5 वाजेपर्यंत आम्हाला मेलवर पाठवा हे कर. आता मला सांगा ते बिचारा कारण ॲज अ कोऑर्डिनेटर मला वाटतं किंवा हे डॉक्युमेंट त्या क्लर्कने मला दिलं पाहिजे, अशा वेळेला मी स्वतः जातो त्याच्याकडे, बाबा असंच आपण या अगोदर पाठवले या तारखेला पाठवलं मला ती फाईल दे, मी शोधतो माझ्या मोबाईलमध्ये स्कॅनर स्कॅन करतो आणि कॉलेजच्या मेलवर ना त्या संबंधित यूजीसी ऑफिसचा जो मेल आहे त्या आपण पाठवून देत असतो. ही आपली अकाउंटेबिलिटी आहे की याच्यामधून कुठल्याही प्रकारचा महाविद्यालयाला त्रास होणार नाही, त्या अकाउंटला त्रास होणार नाही, अकाउंट सेक्शनला त्रास होणार नाही, आर्थिक व्यवहार सगळं सुरळीत चालले पाहिजे. तर ही टीचिंग नॉन टीचिंग बाबतीत सुद्धा आपली काही उत्तरदायित्व आहे ते आपण पाळले पाहिजे. आणि पुढचं आहे टीचर अँड सोसायटी, समाजाप्रती सुद्धा आपलं काही उत्तरदायित्व आहे, एथिक्स आपण समाजामध्ये वावरताना काय पाळले पाहिजे. तर त्यामध्ये म्हटलं रेकॉग्नाइज दॅट एज्युकेशन इज अ पब्लिक सर्व्हिस, ही एक समाजसेवा आहे, सेवेचं व्रत आहे आपण घेतलेलं आहे, अँड कीप द पब्लिक इन्फॉर्म ऑफ द एज्युकेशनल प्रोग्राम. आणि लोकांना किमान आपल्या शाळा किंवा महाविद्यालयामध्ये जे उपक्रम शिक्षणक्रम चालतात त्याचा थोडासा परिचय लोकांच्यापर्यंत जाणं अपेक्षित असते. बऱ्याच वेळेला आपण बघतो पेपरमध्ये आता ॲडमिशन सुरू झाले की प्रत्येक कॉलेज काय करते आमच्यामध्ये हे कोर्सेस चालतात त्याची जाहिरात पण आपण देत असतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माउथ पब्लिसिटी ज्याला म्हणतो की टीचर थ्रू माउथ पब्लिसिटी होत असते ते करणं अपेक्षित आहे. आपल्या कॉलेजच्या चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवणे, आपल्या कॉलेजमधल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत चांगले कोर्सेस त्याची माहिती चांगले उपक्रम ते लोकांच्यापर्यंत पोहोचवणे. वर्क टू इम्प्रूव्ह एज्युकेशन अँड स्ट्रेंथन द कम्युनिटीज मॉरल अँड इंटेलेक्च्युअल लाईफ. पुढचं म्हटलेलं बी अवेअर ऑफ सोशल प्रॉब्लेम्स अँड स्ट्राइव्ह टू मेक प्रोग्रेस ऑफ द सोसायटी. वर्क फॉर नॅशनल इंटिग्रेशन, राष्ट्रीय एकात्मतेसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. साळवे मॅडमने जो परिचय करून त्यामध्ये 3 अवॉर्ड मला सांगितले होते, राज्यस्तरीय त्यातला पहिला अवॉर्ड माझा आहे जो होता स्टेट लेवलचा, तो फॉर नॅशनल इंटिग्रेशन होता. मग ते नॅशनल इंटिग्रेशनसाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात, तसं मेंटेन करावं लागतं, लोकांच्यापर्यंत जाऊन पोहोचावं लागते, त्यांच्यातले मतभेद दूर करावे लागतात आणि परफॉर्म द ड्युटीज ऑफ सिटिझनशिप पार्टिसिपेट इन कम्युनिटी ऍक्टिव्हिटीज. समाजाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात तर त्या आपण त्यामध्ये सहभागी होणं अपेक्षित आहे. तर हे एवढे इथिक्स ॲज अ अकाउंटेबल टीचर म्हणून जर आपण फॉलो केलं तर माझ्या माहितीप्रमाणे खरोखरच मग टीचरची अकाउंटेबिलिटी आपल्या लक्षात येईल आणि तो शिक्षक एक अकाउंटेबल टीचर म्हणून ओळखला जाईल. तर अशा पद्धतीने कन्क्लुजन म्हणून म्हटलेला गुड अँड रिस्पॉन्सिबल टीचर शुड हॅव excel in teaching subject but they should also understand the problems and needs of his students. This leads to the harmonious development of the students' personality and prosperity of the nation. Hence,
A teacher must be conscious, committed, and accountable for his profession, for improving, for providing quality education. म्हणजे एक लक्षात घ्या, मी तुम्हाला एक उदाहरण पण देतो. टीचरची अकाउंटेबिलिटी जी आहे ना, ती सुद्धा युजीसीने कशा पद्धतीने आपल्याकडे आणलेलं आहे त्याचं मी एक दोन उदाहरण देतो. आता अकाउंटेबिलिटी ऑफ टीचर बद्दल बघताना आपण टीचर्स वर अटेंड द सेमिनार्स वर्कशॉप वगैरे आपण ते वाक्य बघितलं बघ. आता युजीसीने काय केलेलं, सेमिनार वगैरे अटेंड, आता अटेंडला मार्क नाही पण पेपर वगैरे प्रेझेंट जे करतो त्याला मार्क दिलेला आहे. म्हणजे आपलं प्रोफेशनल डेव्हलपमेंट तर आहेच आहे त्याच्यामध्ये, प्लस मग त्या सेमिनार कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपलं ज्ञान वाढणार आहे, त्या ज्ञानाचा पुन्हा आपल्या विद्यार्थ्याला उपयोग होणार आहे. म्हणजे ह्या ज्या अकाउंटेबिलिटी बऱ्याचशा आहेत आपण चर्चा केल्या, ते न्याकने सुद्धा वेगवेगळ्या क्रायटेरियाच्या माध्यमातून त्या न्याकच्या एकंदरीत याच्यामध्ये मॅन्युअलमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा रिलेव्हन्स त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला असं दिसतंय. शेवटचं वाक्य असं, इफ अ टीचर कॉन्ट्रीब्युट होल हार्टेडली टू द प्रोफेशन ही कॅन प्रूव्ह दॅट द सेइंग द प्रोफेशन इज द नोबलेस्ट ऑफ ऑल प्रोफेशन. आपला व्यवसाय हा इतर व्यवसायांपेक्षा नोबल आहे, उदात्त आहे, हे आपल्याला पटल्याशिवाय राहणार नाही. तर थँक्यू व्हेरी मच. आपण टीचर अकाउंटेबिलिटी जी आहे याबद्दल माहिती घेतलेलं आहे. थोडंसं आता मी स्क्रीन शेअर स्टॉप करतो आणि मला वाटतं सगळ्यांना टीचर्स अकाउंटेबिलिटी जी आहे याबद्दल व्यवस्थित समजलं असं मी समजतो. एनी क्वेरीज प्लीज. हॅलो मते सर. नाही, पीएचडी स्टुडंट बोलतोय. नाही सर, छान झालंय, समजलं सगळं. नाही असेल तर विचारा, आपण त्याची चर्चा करू. मला अजून याच्यामध्ये डीप मध्ये काय करायचं होतं की हे जे अकाउंटेबिलिटीचे मुद्दे आहेत सहा, बरोबर ना, लर्नर नंतर स्टेक होल्डर वगैरे आहे ना, ते त्याचा रिलेव्हन्स फोन त्याचा रिलेव्हन्स हॅलो त्याचा रिलेव्हन्स आपला कॅस जे आहे ना त्या कॅसशी पण जोडलेला आहे. आपण त्याच्यावरती थोडस मंथन करावं, तुम्हाला लक्षात येईल. आता लर्नरच्या बाबतीत जर विचार केला, टीचिंग लर्निंग आपण त्या म्हणजे एक जे हे भरतोय का म्हणतो पीबीएस फॉर्म वगैरे जे भरतो आपण, त्यामध्ये पहिला जो प्रश्न तो टीचिंग लर्निंगवरतीच आहे. म्हणजे कोणकोणत्या नवीन नवीन अध्यापन पद्धती वापरता, रादर दॅन टीचिंग तुम्ही काय देता, हे त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. नंतर स्टेक होल्डर आणि पॅरेंट्सच्या बाबतीत आपण स्टुडंट पॅरेंट मीट वगैरे घेत असतो, त्याचे रिपोर्ट्स तयार करतो वगैरे वगैरे, आपण त्या ऍक्टिव्हिटीज दाखवतो इकडं. आणि आपल्या ज्या टीचरचे ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यामध्ये आपण म्हणत असतो, किंवा मी पॅरेंट टीचर मीटचं मी सदस्य आहे, ते चेअरमन आहे, आपण हे तिथं दाखवत असतो. त्यासाठी आपल्याला मार्क मिळतात. म्हणून ते कम्युनिटी झालं, प्रोफेशन झालं, ह्युमन व्हॅल्यूज आणि टवर्ड्स नेशन, नेशन बिल्डिंगमध्ये आपलं काय काम आहे, या सगळ्यांचं कुठेतरी रिलेव्हन्स कॅस प्रोसेसला आणि नॅकचं जे मॅन्युअल तयार केलं त्याला जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं टीचर्स अकाउंटेबिलिटी हा विषय इथं मी थांबवतो. त्यानंतर पुढचा एक विषय, दोन मिनिटाचा ब्रेक घेतो मी प्लीज तुमच्या सर्वांच्या परवानगीने, आणि दोन मिनिटांमध्ये पुन्हा पुढचा जो विषय मला दिलेला, कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, याविषयी आपण चर्चा करू. ओके, थँक्यू. एक दोन मिनिटं.
हॅलो. वन्स अगेन गुड इव्हनिंग. हॅलो, एम आय ऑडिबल? ऐकू येते? ओके, चालू करू दे आता पुढचा. येस येस सर, येस सर, येस सर. पुढचा जो विषय मला दिलेला आहे तो म्हणजे कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. त्याचा शॉर्ट फॉर्म आपण सीसीई असं लिहितो बऱ्याच वेळेला. एकच मिनिट. सर, बऱ्याच वेळेला हे कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन हा जो शब्द आहे, काही लोक त्याला सीआयई असं पण म्हणतात, कंटिन्युअस इंटरनल इव्हॅल्युएशन. त्याला मराठीमध्ये आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन असा शब्द वापरतो. सर्वसाधारणपणे आपल्या सर्वांना मूल्यमापन म्हणजे काय हे सगळं माहीत आहे. त्याच्या पार डीपमध्ये न जाता मूल्यमापनाचे एकच डेफिनेशन म्हणा किंवा सूत्र म्हणा, त्याची आपण चर्चा. मूल्यमापन बरोबर विद्यार्थ्याची संख्यात्मक प्रगती प्लस विद्यार्थ्याची गुणात्मक प्रगती प्लस शिक्षक अभिप्राय, हे जेव्हा होते दिस इज कॉल्ड एज इव्हॅल्युएशन प्रोसेस. पुन्हा एकदा सांगतो, मूल्यमापन प्रक्रिया जी आहे, मूल्यमापन प्रक्रिया बरोबर ते मूल्यमापन बरोबर विद्यार्थ्याची गुणात्मक संख्यात्मक प्रगती, हे जे आपण एक्झामच्या माध्यमातून घेत असतो, म्हणजे एक्झाममध्ये झालेला स्कोअर प्लस विद्यार्थ्याची गुणात्मक प्रगती, क्वालिटेटिव्ह ज्याला आपण प्रोग्रेस म्हणतो, म्हणजे स्टुडंट्स क्वांटिटेटिव्ह प्रोग्रेस प्लस स्टुडंट्स क्वालिटेटिव्ह प्रोग्रेस प्लस टीचर्स ओपिनियन, शिक्षक अभिप्राय. मग हे जे जेव्हा याची पूर्तता होते तेव्हा आपण खरं मूल्यमापन झालं विद्यार्थ्याचं असं आपल्याला म्हणता येतं. पण आपल्या सर्वांना माहीत आहे की आपली जी मूल्यमापनाची प्रक्रिया आहे ती एकांगी आहे, म्हणजे वन वे. वन वे म्हणजे कसं की मोस्ट ऑफ द इव्हॅल्युएशन इज डन बेस्ड ऑन द स्टुडंट्स क्वांटिटेटिव्ह प्रोग्रेस, म्हणजे संख्यात्मक प्रगती किती झाली याच्यावरती त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन केलं जाते. पण ऍक्च्युअली मग टीचर्स ओपिनियन, मग शिक्षकाचा अभिप्राय वगैरे काय दिला पाहिजे वगैरे या गोष्टी आहेत, पण ते आपल्याला मार्कशीटवर कुठून नोंदवता येत नाही. आता आपण जर मार्कलिस्ट बघितली तर त्या मार्कलिस्टमध्ये ग्रेडेशन सिस्टम आलं आहे, नंतर सीजीपीए वगैरे जे दिला जातो, तर तो सीजीपीए म्हणजे त्या विद्यार्थ्याचं सर्वांगीण मूल्यमापन झालं, मग त्यामध्ये संख्यात्मक प्रगती प्लस गुणात्मक प्रगती प्लस शिक्षकाचा अभिप्राय या सगळ्या गोष्टी आलेत असं म्हणणं थोडस संयुक्तिक ठरणार नाही. मध्ये असं म्हटलेलं की विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगाने मूल्यमापन करण्यासाठी वापरायची शाळा महाविद्यालय स्तरावरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होय. म्हणजे विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्व विकासाच्या सर्व पैलू आणि त्या पैलूंचं सातत्याने आणि विविध अंगांनी मूल्यमापन करण्यासाठी वापरायची कार्यपद्धती म्हणजे सर्वंकष सातत्यपूर्ण. आणि ही प्रोसेस कंटिन्यू चालते बरं का. मग यामध्ये शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सतत केले जाते आणि आपल्या सर्वांना माहित आहे आजच्या सायंटिफिक युगामध्ये मापनावर आधारित आहे, म्हणजे आपली जी प्रोग्रेस आहे ते मेजर केलं जाते. आणि मापनासंदर्भात ज्येष्ठ विचारवंत रॉस म्हणतात की जर मापनाची सर्व तंत्र साधने या जगातून नाहीशी झाली तरी आधुनिक जगाची सर्व सभ्यता वाळूच्या भिंतीप्रमाणे गाठोळ कुठेतरी, वेदर इट मे बी क्वालिटेटिव्ह वेदर इट मे बी क्वांटिटेटिव्ह, काहीतरी मेजर केलं जाते, त्याचं काही मापदंड ठरलेलं आहे आणि ही साधने जर गायब झाले तर सगळं ढासळून पडणार असं रॉस त्यांचं म्हणणं आहे. आता आपण पुढे बघूया की शिक्षण प्रक्रिया जी आहे तर त्या शिक्षण प्रक्रियेमध्ये प्राथमिक शिक्षणापासून जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक बौद्धिक भावनिक मानसिक अशा स्तरावरील क्षमता
आणि कौशल्य यांचा विकास होऊन एकंदरीत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास अपेक्षित असतो. त्यानुसार शिक्षणाचे उद्दिष्ट निश्चित केलेले असतात. बोधात्मक उद्दिष्ट, आपण उद्दिष्टांचे तीन प्रकार आहेत, म्हणजे ज्ञानात्मक, भावात्मक, क्रियात्मक. मग ज्ञानात्मकला आपण बोधात्मक म्हणतो. बोधात्मक उद्दिष्ट ठरवताना विषयांचा विचार केला जातो आणि भावात्मक उद्दिष्ट ठरवताना अभ्यासेतर कार्यक्रमांचा किंवा उपक्रमाचा विचार केला जातो आणि विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षमता आणि कौशल्य निर्माण होण्यास घेताना वेगवेगळे अनुभव दिले जातात व अनेक अध्ययन अध्यापन पद्धती वापरल्या जातात. तर शिक्षण प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वपूर्ण परिवर्तन म्हणजे मूल्यमापन पद्धती झालेला बदल होय आजच्या काळामध्ये. तर विद्यार्थ्यांमध्ये क्रियात्मक कौशल्य विकसित होण्यासाठी त्यांना प्रात्यक्षिकेसारखे कार्य दिले जातात. मग त्यांचा सर्वांगीण विकास होत असताना त्यांच्या अध्ययनाच्या त्रुटी, उणीवा नंतर या मूल्यमापनातून दूर व्हाव्यात व त्यांची अपेक्षित प्रगती व्हावी अशी अपेक्षा असते. त्यामुळे ते कोठार आयोग असेल किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असेल किंवा NCERT वगैरे जे असेल, त्यांनी हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची शिफारस केलेली आणि एक क्रांतिकारी किंवा आमूलाग्र बदल म्हणून आपण शिक्षण क्षेत्रामध्ये झालेला आपल्याला दिसते. मग शिक्षण क्षेत्रामध्ये जे मूल्यमापन होत असते तर ती जी आहे तर शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रिया ही अध्ययन, अध्यापन, शिक्षण प्रक्रियेचा दर्जा आणि परिणाम एकंदरीत शैक्षणिक व्यवस्था यावर परिणाम करते. जे शाळा असेल, शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक हे मूल्यमापन पद्धतीबाबत अत्यंत संवेदनशील असतात. शैक्षणिक मूल्यमापन पद्धती नजरेसमोर ठेवून सर्व शैक्षणिक प्रक्रियेचे नियोजन व कार्यवाही होत असते. शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रियेत उणीवा, त्रुटी राहिल्यास शैक्षणिक गुणवत्ता विकासात अडथळे निर्माण होतात. तर मूल्यमापन हा अध्ययन अध्यापन पद्धतीचा एक भाग असून अध्ययनाच्या विविध टप्प्यांवर मूल्यमापन व्हावे आणि अध्यापकांद्वारे विद्यार्थ्यांची प्रगती पडताळावी. यात विद्यार्थी हा शैक्षणिक प्रक्रियेचे केंद्रबिंदू आहे हे लक्षात घेऊन अध्ययनात आढळलेल्या त्रुटीवर निदानात्मक उपाय करावे. अभिरुची व कला यांचे मूल्यमापन करावे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या सर्व पैलूंकडे, विद्यार्थ्यांच्या व्यापक अध्ययन प्रक्रियेकडे, तसेच त्यांच्या वर्तनातील दृश्य बदलांकडे सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक असते. हे साध्य होण्यासाठी विविध साधने तंत्रांच्या मदतीने अध्ययन अध्यापन होणे गरजेचं आहे. हे जोपर्यंत अध्ययन अध्यापन होत नाही तोपर्यंत आपल्याला तशा पद्धतीचं मूल्यमापन विद्यार्थ्यांचं करता येत नाही. आता आपल्याला असं आहे की सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करताना मुख्यतः आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन या दोन पद्धतींनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करताना मुख्यतः आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन या दोन पद्धतींनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले पाहिजे. त्यातलं पहिलं जे आहे आकारिक मूल्यमापन, तर आकारिक मूल्यमापन त्याला फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन असं इंग्लिशमध्ये म्हणतात. तर विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक असा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होत असताना केले जाणारे मूल्यमापन म्हणजे आकारित मूल्यमापन होय. बालकाचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कायद्यान्वये विद्यार्थ्यांना 8वी इयत्तेपर्यंत नापास न करण्याचा निर्णय म्हणजे शासनाचा आदेश असल्यामुळे आकारित मूल्यमापनाचे काटेकोर उपाययोजन करणे हे शिक्षण शिक्षक यांना बंधनकारक आहे. पण हा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला आकारित मूल्यमापन फॉलो करणं बंधनकारक आहे. अभ्यासक्रमात दिलेल्या निकषानुसार विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडते किंवा नाही याची नियमितपणे पडताळणी करणारे मूल्यमापन, वर्षभर अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू असताना केले जाणारे मूल्यमापन, अध्ययनातील प्रत्येक उद्दिष्ट साध्य करण्यापूर्वीच्या प्रक्रियेची पडताळणी करणारे मूल्यमापन इत्यादी आकारिक मूल्यमापन होय. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, अभ्यासक्रमात दिलेल्या निकषानुसार विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व नियमितपणे घडते किंवा नाही याची नियमितपणे पडताळणी करणारे मूल्यमापन, कॉमा, वर्षभर अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू असताना केले जाणारे मूल्यमापन आणि अध्ययनातील प्रत्येक साध्य करण्यापूर्वीच्या प्रक्रियेची पडताळणी करणारे मूल्यमापन इत्यादी ज्या गोष्टी त्या आकारिक मूल्यमापनामध्ये येतात. म्हणजे आकारिक मूल्यमापनासाठी आपल्याला काही गोष्टींची गरज असते, तर ते म्हणजे कोणकोणत्या आहेत. या मूल्यमापन प्रक्रियेसाठी दैनंदिन निरीक्षण, स्वाध्याय, मग त्यामध्ये स्वाध्यायामध्ये कथा, निबंध, अहवाल, वर्ण, पत्र, संवाद, एखाद्या विषयाची माहिती इत्यादींचे लेखन करणे, तोंडी परीक्षा, प्रत्यक्षिक कार्य, कृतीयुक्त कार्य, प्रयोगात्मक कार्य, प्रकल्प, प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयं मूल्यमापन, चाचणी,
कोण चाचणी इंटू ब्रॅकेट काय म्हटलेलं आहे, कोणत्याही वेळापत्रकाशिवाय आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता अल्प कालावधीत घेण्यात येणारी अनौपचारिक स्वरूपाची लेखी चाचणी. मी एक 2 मिनिट आपला वेळ घेतो. मी हा प्रयोग आमच्या विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे. BA1 आणि BA2 या वर्गासाठी ही जी चाचणी आहे, इन्स्टंट ज्याला म्हणतो आपण चाचणी, तत्काळ घेतलेली चाचणी, विदाउट एनी नोटिफिकेशन, विदाउट एनी इन्फॉर्मेशन वगैरे आपण म्हणतो. कसं माहितीये का, आज धडा संपला की लगेच दुसऱ्या दिवशी वर्गात येण्यापूर्वी आपली तयारी असे पाहिजे की त्या धड्यावरती कमीत कमी 20 मार्काचं किंवा 25 मार्काचं एक टेस्ट तयार करून आणली आणि ती टेस्ट विद्यार्थ्यांना अचानक देणे सोडू, कारण नुकताच धडा संपलेला असतो आणि मुलांचं नॉलेज पण फ्रेश असते आणि ते विद्यार्थ्यांना देणं अपेक्षित आहे. तर आपल्या माहिती करता सांगायला हरकत नाही, मी जवळजवळ आतापर्यंत BA1 चे 5 तर BA2 ला पेपर म्हणजे 2 पेपर असतात, एका पेपरचे 5 आणि दुसऱ्या पेपरचे 5, असं जवळजवळ 15 चाचण्या ज्याला वर्कशीट तयार करून त्या मुलांच्या मी चाचण्या घेतलेल्या. नंतर स्वयं अध्ययनाद्वारे वैयक्तिक व गटात शैक्षणिक उपक्रम राबवणे इत्यादी साधन तंत्रांचा वापर करावा लागतो. मग प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या पद्धतीने शिकत असते, तर कोणाला कृतीद्वारे लवकर आकलन होते तर कोणाला श्रवणाद्वारे, कोणाला आकृतीद्वारे आकलन होते तर कोणाला शिक्षणाद्वारे कळते. म्हणजे मुलांचे अध्ययन सोपे व सुशिक्षित होण्यासाठी मुलांची विषयातील आवड आणि त्यांचे उद्दिष्ट याप्रमाणे अध्यापनाच्या पद्धतीत तसेच साधन तंत्राच्या उपयोगाच्या बाबतीत बदल आपल्याला करावा लागतो. मग अशा पद्धतीने आकारिक मूल्यमापन जे आहे तर त्या मूल्यमापनात आकारिक मूल्यमापनात अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापन या प्रक्रिया एकाच वेळी चालताना दिसतात. अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापन जातीत परस्पर संबंध शोधून त्यांचा वापर केला जातो. विद्यार्थ्याकडे वर्षभर लक्ष दिल्याने भविष्यात वाया जाणारा वेळ व श्रम वाचवता येतो, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो आणि विद्यार्थ्यांना ताणरहित अध्ययन करता येते. आकारिक मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे संपूर्ण चित्र मिळते, परंतु नोंदी करताना अडथळे येतात, अनुवाद त्रुटींची नोंद इत्यादीमुळे विद्यार्थ्यांच्या संवेदनशील मनावर अनिष्ट परिणाम करणार नाही तर उणीवा दूर करण्यास प्रोत्साहन मिळेल अशा करावेत. उणीवा दाखवतानाच्या सुधारणेसाठी उपाय सुचवावेत. तर विद्यार्थी शिकत असताना त्याचं मूल्यमापन होत असते, म्हणजे विद्यार्थी शिकतानाच त्याचं मूल्यमापन होत असताना हे होत असतानाच अध्ययनातील उणीवा वेळच्या वेळी विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिल्यामुळे अध्ययनातील त्रुटी किंवा उणीवा दूर होतात. आता मी परवा मी सांगितल्याप्रमाणे 15 टेस्ट घेतले, आज वर्गात टेस्ट सोडवून घेतली, लगेच दुसऱ्या दिवशी काय केलं मी वर्गात जाऊन जी मी टेस्ट होती वर्कशीट तयार केलेली होती लगेच त्याचं सगळं मॉडेल आन्सर विद्यार्थ्यांना सांगितले. मग त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण जे अध्ययन केलेलं आहे त्या अध्ययनावर आधारित जे मूल्यमापन मी केलेलं आहे त्यामधल्या त्यांच्या चुका त्यांच्या लक्षात आल्या लगेच त्यामध्ये सुधारणा त्यांना करता आलेला आहे. तर आणि ह्या चुका त्रुटीवा किंवा उणीवा दूर झाल्यामुळे काय होते तर अध्ययन सहजपणे होते. मग शिकण्यासाठी नाट्यीकरण, गटचर्चा, गटकार्य, कृती, उपक्रम, प्रकल्प, प्रयोग उपलब्ध होतात. आता आपण म्हणाल BA 1st year च्या विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशन घेता येतं का, येस मी घेतलेला आहे. नंतर BA 1 च्या विद्यार्थ्यांचा सेमिनार घेता येतं का, येस मी घेतलेला आहे. तर आपल्याला विद्यार्थ्यांना त्याचं अध्ययन चांगलं होण्यासाठी मग नाट्यीकरण काय आपल्याला वापरता आलेलं नाही, परंतु गटचर्चा मी घेतलेला आहे, गटकार्य एक प्रोजेक्ट दिलेला आहे तर प्रोजेक्ट काम त्यांच्याकडून करून दिलेलं आहे. मग अशा पद्धतीने सेमिनार वगैरे आपल्याला विद्यार्थ्यांसाठी घेता येत. तर विद्यार्थी अध्ययनासाठी धडपडत असतो, त्यामुळे अध्ययन मूल्यमापन आनंददायक होतो. विद्यार्थ्यांकडे सातत्याने लक्ष दिल्याने त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांची बलस्थाने ज्याला आपण स्ट्रेंथ्स म्हणतो, म्हणजे स्वोक अनालिसिस नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे स्ट्रेंथ्स, विकनेसेस, नंतर अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. आता थ्रेट पूर्वी स्वोट होता, आता स्वोटचं स्वोक केलेलं आहे. स्ट्रेंथ्स, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि चॅलेंजेस सी झालेलं आहे. मग हे आपण स्वोक अनालिसिस केलं पाहिजे की माझ्या विद्यार्थ्यांची बलस्थानं कोणते, त्याचे कमकुवस्थानं कोणते आहे, त्यांच्या अपॉर्च्युनिटी कोणत्या आहेत आणि त्यांच्यासमोर असलेले चॅलेंजेस कोणते आहेत, याचा आपण अनालिसिस करणं अपेक्षित आहे. मग बालकांचं मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार अधिनियमातील अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी वेगवेगळ्या प्रयत्नांची गरज भासत नाही. ठीक आहे, आता आपण आकारिक मूल्यमापनामध्ये जी साधने किंवा तंत्र उपयोगात आणून वर्ग पातळीवर प्रत्येक विद्यार्थ्याची नोंदी ठेवणं आवश्यक आहे
तर ते साधनं किंवा तंत्र कोणकोणते त्याचा आपण या स्लाइड मध्ये आपल्याला दिसतोय. हे आकारक मूल्यमापनामध्ये आपल्याला एक आहे दैनंदिन निरीक्षण डेली ऑब्झर्वेशन्स. आता मी तुम्हाला आपलं एक उदाहरण देतो की वर्गामध्ये बऱ्याच वेळेला जे विद्यार्थी उशिरा येतात त्यांच्या बाबतीत आम्ही काय करतो त्याची कारण शोध कशामुळे उशीर होतो त्याला या गोष्टी मग तो त्याच्यावरचं सोल्युशन पण त्याला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे एक ऑब्झर्वेशन म्हणजे आपल्या वर्गातला विद्यार्थी रोज जो वर्गात येतो त्याचं ऑब्झर्वेशन झाला पाहिजे. तो रोज येतो नियमित येतो का नियमित अभ्यास करतो का या सगळ्या गोष्टी. दुसरं तोंडिका प्रश्नोत्तरे प्रकट वाचन भाषण संभाषण मुकाभिनय मुलाखत गटचर्चा इत्यादी. तर प्रात्यक्षिक प्रयोग आता आर्ट्स फॅकल्टीला तर आपल्याला प्रात्यक्षिक पण बी एड मध्ये खूप सारे प्रॅक्टिकल्स आहेत एक्सपेरिमेंट्स आहेत आपण करू शकतो. सायन्स सारख्या विषयामध्ये प्रयोग मोठ्या प्रमाणात आहेत तर त्याचं आपल्याला निरीक्षण वगैरे करता येते त्याची नोंदी ठेवता येतात. उपक्रम किंवा कृती म्हणजे हे गटामध्ये पण देता येतात आणि वैयक्तिक स्वरूपामध्ये पण देता येतात. नंतर पुढचं आहे प्रकल्प प्रोजेक्ट वर्क. मी म्हटलं FY विद्यार्थ्यांना सुद्धा प्रोजेक्ट काम देता येते. उदाहरणार्थ मी करून घेतलेलं प्रोजेक्टचं काम म्हणजे आता कर्मीर भाऊराव पाटील जे आहे तर त्या पाटलांच्या म्हणजे याच्यावरती एक प्रोजेक्ट तयार करून घेतला. मग त्यामध्ये कर्मीर भाऊराव पाटलांचं जीवनवृत्तांत प्लस त्यांचे शैक्षणिक विचार प्लस त्यांनी केलेले शैक्षणिक प्रयोग त्यांनी सुरू केलेल्या विविध शिक्षण संस्था किंवा शाखा या सगळ्यांची माहिती असं एक प्रोजेक्टच्या रूपामध्ये गोळा करून घेतलेला आहे. असं अनेक प्रकल्प आपल्याला विद्यार्थ्यांकडून करून घेतात. मग चाचणी आता मी म्हटल्याप्रमाणे जाहीर वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारिकपणे स्वरूपात घ्यावयाची छोट्या कालावधीची लेखी चाचणी किंवा काही वेळेला आपण ओपन बुक टेस्ट पण घेऊ शकतो. मुलांना पुस्तक समोर ठेवा म्हणायचं आणि एक प्रश्न सांगायचा पण त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी त्या दिलेल्या वेळामध्ये लिहून आपल्याला पूर्ण करायचा. त्याला आपण ओपन बुक टेस्ट स्वाध्याय किंवा वर्गकार्य आणि शेवटचा इतर जे साधन किंवा तंत्र आहेत त्यामध्ये प्रश्नावली सहाध्यायी मूल्यमापन स्वयं मूल्यमापन गटकार्य अशा प्रकारची अन्य साधने आपल्याला वापरता येतात. वरील साधनं किंवा जी तंत्र आहे तर ती तंत्र किंवा साधनं इयत्ता विषय घटक उद्दिष्टे इत्यादी लक्षात घेऊन जास्तीत जास्त साधनांचा आपण वापर या आकारिक मूल्यमापनामध्ये करावायचा आहे. मग कमीत कमी ऍटलिस्ट 5 टेक्निक्स आपण वापरले पाहिजेत आकारिक मूल्यमापनामध्ये आणि शिवाय कला संगीत कार्यानुभव शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयासाठी दैनंदिन निरीक्षण प्रात्यक्षिक उपक्रम कृती या साधन तंत्रांचा आपल्याला वापर करता येतो. तर अशा पद्धतीने आकारिक मूल्यमापनामध्ये जे साधनं किंवा तंत्र आपल्याला वापरायचे आहेत त्यांची आपण माहिती आता घेतलेली आहे. यानंतर आपण पुढे जाऊया. थोडंसं पुढचा जो भाग आहे आता हा झाला आकारिक ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये फॉर्मेटिव्ह म्हणजे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. आता पुढचा आपण जो बघणार तो म्हणजे समेटिव्ह. आता समेटिव्ह या शब्दामध्ये सम म्हणजे गोळाबेरीज ते टोटल ज्याला म्हणतो आपण. तर बऱ्याच वेळेला समेटिव्ह हा शब्द फोर्ड केल्यावर आपल्याला लक्षात येत नाही. पुढचं आहे संकलित मूल्यमापन त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण समेटिव्ह. तर याच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे की आकारिक मूल्यमापनामध्ये दिलेली दिसलेली प्रगती टिकून आहे की नाही हे पडताळणारे मूल्यमापन म्हणजे संकलित मूल्यमापन होय. आता आकारिक मूल्यमापनाची पण पूर्ण माहिती घेतलेली आहे. तर आकारिक मूल्यमापनामध्ये जी विद्यार्थ्यांची प्रगती आहे जी आपल्याला दिसून येते ती प्रगती टिकून आहे किंवा नाही हे पडताळण्यासाठी या संकलित मूल्यमापनाचा उपयोग केला जातो. मग हे कसं असतं संकलित मूल्यमापन? तर ठराविक कालावधीनंतर एकत्रित स्वरूपात करावायचे मूल्यमापन. ठराविक कालावधीनंतर एकत्रित स्वरूपात करावायचे मूल्यमापन आहे. संकलित मूल्यमापनात वर्षातून 2 वेळा प्रत्येक सत्राच्या अखेरीस मूल्यमापन केले जात. यामध्ये दूरगामी उद्दिष्टांचा जास्त प्रमाणात विचार केला जातो. मग मूल्यमापनासाठी लेखी परीक्षा तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा या साधनांचा उपयोग वापर केला जातो. आता आपल्याला मध्ये लेखी परीक्षा जर म्हटलं तर लेखी स्वरूपातील साधनांमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नामध्ये खुले म्हणजे ओपन क्वेश्चन्स किंवा ओपन एंडेड क्वेश्चन्स असतात त्यांचा अधिक वापर करण्यात यावा केला जातो. त्यामध्ये संविधानातील मूल्य गाभा घटक जीवन कौशल्य व दुर्गम उद्दिष्टे या संदर्भातील मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने विचार व्हावा
नंतर मूल्यमापन करताना विषयांची उद्दिष्टे पाहावी व त्यानुसार मूल्यमापनाची कार्यपद्धती वापरा. संकलित मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करताना ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य अभिरुची अभिवृत्ती रसग्रहण इत्यादी उद्दिष्टांचा विचार करण्यात येतो. आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सगळे बी एड झालेला इव्हॅल्युएशन मध्ये आपण जो ब्लू प्रिंट तयार करतो तो ब्लू प्रिंट तयार करताना या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असतो. संकलित मूल्यमापनासाठी प्रश्न तयार करण्याचा योग्य प्रमाणात भारांश द्यावा म्हणजे वेटेज ज्याला म्हणतो तो द्यावा. तसेच वस्तुनिष्ठ लघुत्तर व दीर्घोत्तर या प्रश्नासाठी इयत्तानिहाय योग्य प्रमाणात भारांश निश्चित करावा. संकलित मूल्यमापनासाठी साधने तयार करताना विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती सर्जनशीलता बहुविध बुद्धिमत्तेला वाव देणारे गरजेचे असते. आपण साधनं तयार करतो संकलित मूल्यमापनासाठी पण ही साधनं कशी पाहिजेत तर विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती सर्जनशीलता आणि बहुविध बुद्धिमत्तेला वाव देणारे असे साहित्य पाहिजे. विद्यार्थ्यांना आपली मतं मुक्तपणे व सहज मांडता येतील असं मूल्यमापन करा. शिक्षकांनी शाळा व्यतिरिक्त इतर खासगी यंत्रणेकडून तयार करण्यात आलेले मूल्यमापन साधने व तंत्रे व प्रश्नपत्रिका न वापरता वर्गनिहाय आणि विषयनिहाय संकलित मूल्यमापन. आपल्याला आज बाजारामध्ये रेडीमेड क्वेश्चन पेपर दिसतात. आता आपल्या सर्वांना मध्ये विद्यापीठाने पण सध्या सर्व विषयांचे क्वेश्चन बँक गोळा केलेला आहे आणि त्या क्वेश्चन बँक जे गोळा केले त्यातून ते प्रश्न काढून आपल्याला क्वेश्चन पेपर देणार आहे त्यातून आपलं मूल्यमापन होणार आहे. तर जे रेडीमेड आहे त्यापेक्षा शिक्षकांनी स्वतः तयार करून ते प्रश्न पत्रिका तयार करून ते विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतलेलं कधी चांगलं असतं. वैयक्तिक गुण आणि त्याची आवड इत्यादी लक्षात घेऊन त्या गुणांच्या विकासासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं. सर्वंकष मूल्यमापन म्हणजे जे विद्यार्थी शैक्षणिक व इतर बाबतीत मागे असतील अशांना वैयक्तिक अथवा गटामध्ये अतिरिक्त पूरक असे मार्गदर्शन करून त्यांच्या अध्ययनातील व इतर बाबतीतील अडचणी व त्रुटी यांचा शोध घेऊन त्यांना अनपेक्षित विकासापर्यंत आणले जाते. तर अशा पद्धतीने हे संकलित मूल्यमापन आहे. तर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उद्दिष्ट किती प्रमाणात आत्मसात केले आहेत हे शोधून काढण्याची एक पद्धतशीर प्रक्रिया मूल्यमापन म्हणजे पद्धतशीर प्रक्रिया होय. सर्वसाधारणपणे मूल्यमापन म्हणजे एक निरीक्षण नव्हे तर एक वस्तुनिष्ठ पद्धतशीर प्रक्रिया आहे. ज्या शैक्षणिक कार्यक्रमाचे मूल्यमापन करायचं आहे त्या कार्यक्रमाचे काही उद्दिष्ट अगोदर ठरवलेले असतात आणि मूल्यमापन ही सर्वसमावेशक स्वरूपाची प्रक्रिया असून तिथे विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये घडलेला मापनीय बदल व त्याचा अन्वय या दोन्ही गोष्टींचा समाविष्ट केलेला असतो. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत शैक्षणिक मूल्यमापन जे आहे आपण सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन बघितले. एक म्हणजे आकारित मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन. आवाज मते सर मते सर बाकी आवाज म्यूट करा. तांबे सरांचा आवाज म्यूट करा. हॅलो आवाज ऐकू येते. हॅलो एम आय ऑडिबल. बाकीचं डिस्टर्बन्स सर प्लीज जर कमी झालं तर बरं होईल. प्लीज सर्वांना विनंती आहे की आपण आपलं म्यूट करून ठेवावं की जेणेकरून सर्वांना व्यवस्थित ऐकू जाईल. मला वाटलं माझाच माईक बिघडला किंवा मी प्रयत्न करतो पण माझा माईक आहे व्यवस्थित नो प्रॉब्लेम. ठीक आहे थँक्यू. शैक्षणिक मूल्यमापन जे आहे त्याचे अनेक उपयोग आपल्या सर्वांना माहीत आहेत. तर एक नॉमिनल काही उपयोग आपल्या समोर मी मांडलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगती कोणत्या टप्प्यापर्यंत झाली असे आहे हे कळण्यास मूल्यमापन उपयोगी पडते आणि विद्यार्थी योग्य दिशेने प्रगती करत आहे किंवा नाही याचा मागोवा घेणे
शिक्षकांना शक्य होते. ठरवलेल्या उद्दिष्टाच्या दिशेने विद्यार्थ्यांची प्रगती होत नसेल तर वेळीच काही उपाययोजना करणे शिक्षकांना शक्य असते. जर मूल्यमापन योग्य तऱ्हेने आयोजित करून कार्यवाही केली तर विद्यार्थ्यांना त्यापासून प्रेरणा मिळते. आपण ज्या तऱ्हेने प्रयत्न करीत आहोत त्यात यश मिळत आहे असे दिसल्यानंतर साहजिकच विद्यार्थ्यांच्या अधिक प्रयत्न करण्याचा उत्साह वाटतो. शिक्षकांची अध्यापनातील कार्यक्षमता तपासण्याच्या दृष्टीने मूल्यमापन उपयुक्त आहे. वर्गामध्ये जी अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालू असते, जी विविध साधने वापरली जातात, ज्या तऱ्हेने शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील अंतरक्रिया चालू असते, त्या सर्व गोष्टी योग्य तऱ्हेने चालू आहेत किंवा नाही याचेही मूल्यमापन आपल्याला करता येते. शाळा महाविद्यालय चालवणाऱ्यांना अधूनमधून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल पालकांकडे काही एक खुलासा करावा लागतो. विद्यार्थ्यांची प्रगती नेमकी कोणत्या पातळीपर्यंत झाली आहे हे पालकांना कळण्यासही मूल्यमापनाचा उपयोग होतो. सर्वसमावेश स्वरूपाचे मूल्यमापन शालेय व्यवस्थापनातही उपयुक्त ठरतो. तर शाळेने जे उद्दिष्ट ठरवलेले असते ते साध्य झाले आहे किंवा नाही, अभ्यासक्रमाची बळकट बाजू कोणती व त्यातील कमकुवत बाजू कोणती इत्यादी बाबी कळणे मुख्याध्यापकांनाही शक्य होते. तसे शाळेमध्ये जे विविध कार्यक्रम होतात त्यांचेही मूल्यमापन म्हणजे केवळ वेगवेगळे साधने तयार करून त्यांच्या सहाय्याने मिळवलेले वृत्त नव्हे तर ती एक प्रक्रिया असून उद्योगधंद्यामध्ये ज्या तऱ्हेने विचार करतात तसाच विचार शिक्षणामध्ये करणे आवश्यक मानले जाते. आता इथे उद्योगधंद्याचा एक शब्द आला म्हणून मी थोडस हे करतोय. जसं एखाद्या बिझनेसमध्ये हे का विचार करायचा आहे, बिझनेसमध्ये याला आपण सिस्टम म्हणतो, सिस्टम प्रणाली, त्याचा जर आपण विचार केला ना तर तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट, आणि त्याचबरोबर त्या बिझनेसमधला असलेलं एन्व्हायरमेंट आणि त्यातला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आउटपुट. आता इनपुट, प्रोसेस, आउटपुट याचा जर जसं ज्याप्रमाणे एखाद्या बिझनेसमॅन कोट्यवधी रुपये इन्व्हेस्ट करतो बिझनेसमध्ये, मग तो इन्व्हेस्टमेंट करतो म्हणजे काय करतो, ते इनपुटमध्ये त्याला आवश्यक असणारे सगळे यंत्रसामग्री साधन सामग्री तो आणून ठेवतोय, कामगार वगैरे म्हणजे ह्युमन आणि नॉन ह्युमन रिसोर्सेस त्यामध्ये आणून ठेवतोय प्लांटमध्ये, बिझनेस प्लांटमध्ये. आणि प्रोसेसमध्ये काहीतरी कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये केलं जातं आणि त्यानंतर त्याचा एक काहीतरी प्रॉडक्ट जो आहे त्याचा आउटपुट असतो. या अर्थाने जर आपण शिक्षणाकडे बघितलं, जर शिक्षण हा एक उद्योगधंदा मानला इथं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आहे. मग हे जे इन्व्हेस्टमेंट आहे ते करताना इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट या तीन गोष्टी आपल्याला तपासणं आवश्यक. मग इनपुटमध्ये कोणत्या गोष्टी आहेत, आउटपुटमध्ये कोणत्या गोष्टी आहेत, आणि आय एम सॉरी इनपुट, प्रोसेसमध्ये कोणत्या गोष्टी चालतात आणि आउटपुट. आता आपण सर्वसाधारण आपल्या शिक्षण प्रक्रियेचा विचार केला, इनपुटमध्ये जर शिक्षक, विद्यार्थी, अभ्यासक्रम, शैक्षणिक साधने, वर्गखोल्या हे सगळं इनपुट जर असेल तर प्रोसेसमध्ये टीचिंग, लर्निंग आणि इव्हॅल्युएशन ही प्रोसेस चालते. आणि आउटपुट म्हणजे काय, तो आउटकम म्हणजे काय, तर अटेनमेंट ऑफ एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह आपल्याला असं म्हणता येते. तर अशा पद्धतीने जर विचार केला तर वरचं जे वाक्य आहे की उद्योगधंद्यामध्ये ज्या तऱ्हेने विचार करतात तसाच विचार शिक्षणामध्ये करणे आवश्यक मानले जाते. मग आपण सुद्धा ऍज अ टीचर, मी सुद्धा एक शिक्षक, माझा क्लासरूम जर मी हे इनपुट मानलं माझ्या विषयापुरतं, मी माझा क्लासरूम, माझा अभ्यासक्रम, मी वापरत असलेले शैक्षणिक साधन, प्रोसेस, माझं जे टीचिंग लर्निंग प्रोसेस चालते ती, आणि त्याचा आउटपुट म्हणजे माझ्या विषयाचे एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते साध्य झालेत का हे तपासणं, म्हणजे प्रोफेशनली आपण त्याकडे बघितलं पाहिजे. ज्याप्रमाणे बिझनेसमॅन काय करतो, एखादा त्याचा प्रॉडक्ट म्हणजे त्याचा आउटकम जो आहे त्याच्यामध्ये काही डिफेक्ट निघाला तर पूर्ण सिस्टममध्ये पूर्ण इनपुट आणि प्रोसेस तपासतो आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. तसंच आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये आपले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह साध्य झाले की नाही हे वारंवार तपासतो, आणि नसेल तर मग आपले इनपुट, प्रोसेस हे पुन्हा एकदा चेक करणं आणि त्या अनुषंगाने पुन्हा आपला अचीवमेंट ऑफ एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्हकडे वाटचाल करणं हे अपेक्षित आहे. मग त्यासाठी हे मूल्यमापन जे आहे आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे. पुढचं आपण बघूया की आपण मूल्यमापन कशासाठी करतो हे नक्की ठरल्या केलीच मूल्यमापनाचे साधने तयार करू नये.
बऱ्याच वेळेला आपण साधनं जी तयार करतो ना त्यामध्ये यथार्थता आणि विश्वसनीयता या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. यथार्थता म्हणजे ज्या उद्दिष्टासाठी जे साधन तयार करतो त्या उद्दिष्ट त्या साधनातून साध्य होतात का हे बघणं अपेक्षित त्याला यथार्थता म्हणतो. विश्वसनीयता म्हणजे ज्या उद्दिष्टासाठी हे साधन तयार केले ते उद्दिष्ट जर साध्य होत असेल वापरून तर तशाच प्रकारचे म्हणजे इतर सराउंडिंग मध्ये किंवा इतर ठिकाणी त्या साधनाचा वापर करून तशा प्रकारचे उद्दिष्ट साध्य होणे अपेक्षित असेल तेव्हा त्याला विश्वसनीयता म्हणतात. तर अशा पद्धतीने मूल्यमापनाची साधनं तयार करून घेणं अपेक्षित आहे. म्हणजे यथार्थ आणि विश्वसनीय मूल्यमापनाची साधनं आपण वापरणं गरजेचं आहे. नंतर वेगवेगळे उद्दिष्ट तपासण्यासाठी वेगवेगळे मूल्यमापन साधने वापरावी लागतात. उदाहरणार्थ बघा, रसायनशास्त्रातील ज्ञानाची प्रगती तपासत असताना केवळ लेखी परीक्षा पुरेशी करणार नाही तर त्यासाठी प्रयोग परीक्षेचाही अवलंब करावा लागतो. तर MPhil PhD सारख्या परीक्षेमध्ये लेखी परीक्षेबरोबर तोंडी परीक्षा, स्वतंत्रपणे प्रबंध लिहिण्याची परीक्षा अशा अनेक गोष्टी सामावलेल्या असतात. उद्दिष्टांशी सुसंगत अशीच मूल्यमापनाची साधनं आपल्याला निवडणं अपेक्षित आहे. सर्वसमावेशक मूल्यमापनासाठी एकाच मूल्यमापन साधनाचा उपयोग करून चालत नाही तर विद्यार्थ्यांची जी विविधांगी प्रगती झालेली आहे तर तिचे सम्यक चित्र हवे असल्यास आपल्याला विविध प्रकारची मूल्यमापन साधनं वापरणं अपेक्षित असते. पुढचं असं म्हटलेलं आहे की प्रत्येक मूल्यमापन साधनाचे एक वैशिष्ट्य असते तसेच त्याची काही एक मर्यादा असतात. त्यामुळे एखादं साधन किंवा तंत्र वापरताना त्याची या दोन्ही बाजू लक्षात घेणे इष्ट असते. लेखी परीक्षेचा वापर केला असता त्यातून कारक कौशल्य तपासले जाणार नाही हे उघडच आहे. तसेच प्रयोगशाळेतील प्रयोगातून विद्यार्थ्यांनी योग्य अभिवृत्ती धारण केली की नाही हे सुद्धा कळेलच असं नाही. मग ज्या उद्दिष्टासाठी आपण मूल्यमापन साधने तयार करणार तर त्या उद्दिष्टासाठी ती साधनं वापरणं आपल्याला अपेक्षित असते. अलीकडच्या काळात संपूर्ण शैक्षणिक प्रक्रिया परीक्षार्थी झाल्या आपल्याला हे सत्य आहे, नाकारता येत नाही असं वाटतं. प्रत्येक गोष्ट ही परीक्षेतील यशाकरिता व त्यामुळे मिळणाऱ्या प्रतिष्ठेकरिता चाललेलं आहे. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे की इव्हॅल्युएशन हे वन वे प्रोसेस झालेलं आहे, एकांगी प्रक्रिया झालेला आहे. विद्यार्थ्याची केवळ संख्यात्मक प्रगती बघितली जाते पण त्याची गुणात्मक प्रगती आणि त्यावरचे शिक्षकाचा अभिप्राय या गोष्टीचा आज विचार कोणी करायला तयार होत नाही. तर मूल्यमापनाचा हा विपरीत परिणाम म्हटला पाहिजे. मूल्यमापन हे साध्य नव्हे, साधन आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर मूल्यमापनाकरता वेगवेगळ्या साधनांप्रमाणेच वेगवेगळ्या पद्धती वापरता येतात. उदाहरणार्थ चाचण्या घेणे, स्वयं अहवाल तंत्रे, निरीक्षण तंत्रे इत्यादी वापरणे. मूल्यमापनासाठी साधनाचे प्रकार आणि ते वापरायची तंत्रे या दोहोंचाही साकल्याने विचार करावा लागतो. त्यानंतर पुढचं असं म्हटलेलं आहे की शैक्षणिक मूल्यमापन जे आहे तर त्या मूल्यमापनाच्या बाबतीत काही पैलू आहेत, ते काही मूलभूत मुद्दे आहेत. ते मुद्दे पुढील प्रमाणे आहेत, त्या मुद्द्यांची आपण चर्चा करू, पैलूंची आपण चर्चा करूया. की शैक्षणिक मूल्यमापनाच्या संदर्भातील काही मूलभूत मुद्दे ते पैलू पुढील प्रमाणे आहेत. कोणत्याही शैक्षणिक कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्टपणे व्याख्यात केल्याशिवाय शैक्षणिक मूल्यमापनाचा विचार होऊ शकत नाही. शैक्षणिक कार्यक्रमाचे उद्दिष्ट ठरल्यानंतर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा उद्दिष्टाशी सुसंगत आहे किंवा नाही याचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ रसायनशास्त्र शास्त्रामध्ये खनिज लोखंडापासून शुद्ध पोलाद कसे तयार करतात अशा प्रकारचा धडा असला तर या लोखंडाचे किंवा पोलादाचे रासायनिक रूप माहीत असणं, त्यामध्ये कोणती रसायने वापरली जातात, कोणत्या प्रक्रिया केल्या जातात, किती उष्णता लागते इत्यादी गोष्टीची सांगोपांग चर्चा नसेल तर खनिज लोखंडापासून शुद्ध पोलाद कसे तयार करतात हे विद्यार्थ्यांना कधीच यथार्थपणे समजू शकणार नाही. दुसरे उदाहरण दिलेलं की प्रौढ शिक्षणाचा अनौपचारिक कार्यक्रम जाणीव जागृती आणि कार्यात्मकता ही उद्दिष्ट मांडलेले आहे. प्रत्यक्षात मात्र अनेकदा प्रौढ शिक्षण वर्गात केवळ साक्षरतेचे तास होतात, त्यामुळे जाणीव जागृती आणि कार्यात्मकता यांच्या संदर्भात प्रौढ शिक्षणाचे मूल्यमापन कसे करता येईल हे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. दुसरं एक उदाहरण देतो, आपल्या सर्वांना ग्रॅज्युएशन लेवलला BA म्हणजे BA BCOM BSc ECS BCA कुठलाही असो, इंजिनिअरिंग असो, आय थिंक सेकंड इयरला एन्व्हायरमेंटल सायन्स हा विषय आणलेला. आता एन्व्हायरमेंटल सायन्स हा विषय आणण्यामागं जो हेतू होता तो इतका चांगला होता पण प्रत्यक्षात काय घडलेलं आहे तर एन्व्हायरमेंट हा एक विषयच राहून गेला. प्रत्यक्ष एन्व्हायरमेंट सायन्स या विषयामध्ये विद्यार्थ्याला पर्यावरणासंदर्भातल्या माहिती, पर्यावरणाच्या समस्या, त्याची जाणीव जागृती करून देणे,
ऍक्च्युली काही ऍक्टिव्हिटीज अपेक्षित आहेत, म्हणजे पर्यावरण ऱ्हास जे होत आहे किंवा पर्यावरण जे पोल्युशन जे होत आहे ते कमी करण्यासाठी काही उपाययोजना करायच्या आहेत, काय ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत. आता आमच्याकडे एक आम्ही दरवर्षी उपक्रम करतो, पोल्युशन जे होत आहे तर ते पोल्युशन काउंट करण्यासाठी आमच्याकडे एक मशीन आहे. तर ती मशीन दरवर्षी आम्ही काय करतो की आपलं पंढरपुरातील चौफाळा जे आहे त्या चौफाळा एरियामध्ये मशीन लावतो आम्ही. सकाळी लावलं की संध्याकाळी 5-6 पर्यंत मशीन लावतो. त्यातनं जी डस्ट गोळा केली जाते त्या डस्टची क्वांटिटी जी आहे त्यावर किती पोल्युशन आहे हवे हे काउंट केलं जाते. मग अशा पद्धतीने तसे प्रयत्न होणं अपेक्षित आहे. पण काही वेळेला असं होताना आपल्याला दिसत नाही, ह्या गोष्टी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. असं म्हटलं की थोडक्यात वर्गातील अध्ययन अध्यापन प्रक्रिया उद्दिष्टाशी सुसंवादी असला पाहिजे. बऱ्याच वेळेला आता मी सिनियर कॉलेजचा प्राध्यापक आहे, बऱ्याच वेळेला असं होतं किंवा खूप चांगले चांगले विषय असतात की ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवता येतं, पण बरेच शिक्षक काय करतात की एक व्याख्यान पद्धती ज्याला आपण लेक्चर मेथड म्हणतो ते वापरून शिकवतात. मी स्वतः एक एक्सपेरिमेंट केलेलं आहे, को एज्युकेशन सह अध्यापन नावाचा एक उपक्रम म्हणजे ऍक्टिव्हिटी मी घेतलेला आहे. असे जर वेगवेगळे प्रयोग केले तर विद्यार्थ्यांना सुद्धा काहीतरी नवीन शिकायला प्राप्त होत असते आणि आपल्यालाही काहीतरी नवीन विद्यार्थ्याला दिल्याचं समाधान प्राप्त होत असते. पुढच्या वर्गामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालू असता विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये कोणता बदल अपेक्षित याची जाणीव शिक्षकांनी असली पाहिजे. बऱ्याच वेळेला म्हणजे खेदाने म्हणावं लागतं की आपण उद्या मी वर्गात जाणार म्हणजे आज माझ्या तासाचा लेसन नोट मी तयार करत नाही. की आमच्याकडे एक डायरी रायटिंग हा एक भाग आहे, त्या डायरी रायटिंगमध्ये सुद्धा मग काही उणीवा माझ्या लक्षात आलेल्या आहेत. पण आता त्या डायरीमध्ये स्पेस नसल्यामुळे त्या गोष्टी आपल्याला करतात. तसं ऍक्च्युली जे आम्ही रोज डायरी लिहितो की आज माझा हा तास झाला, बरोबर आहे, फक्त त्यामध्ये उल्लेख काय असतो की पिरियड नंतर तासिका म्हणजे किती टायमिंग असतं त्याचं, मग वर्ग कोणता असतो आणि तिसरा कॉलम जो असतो त्यामध्ये तुम्ही कोणता युनिट सब युनिट शिकवला तेवढं त्यामध्ये उल्लेख करायचा आहे. हे झालं डायरी रायटिंग. पण ऍक्च्युली जर आपण लेसन नोट काढायला गेलो तर मग प्रत्यक्षात आपल्याला आपण जो पाठ घेणार आहोत तर त्या पाठाची उद्दिष्ट काय असतील, नंतर पूर्वज्ञान विद्यार्थ्यांचं काय असेल, हे सगळं आपल्याला व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून मग वर्गामध्ये अध्ययन अध्यापन कार्य करता येतं ते अध्यापन कार्य करता येतं. पण तसं होत नाही. मग ही मलाही जाणवलेली कंत आहे. म्हणून मी बऱ्याच वेळेला काय करतो आमच्या म्हणजे आयपीएससी कोणी म्हणत असो किंवा आपण रोजच्या रोज एक असा पेज देऊया, एक कागद असं देऊया शिक्षकांना की ज्या कागदामध्ये दररोज जे त्यांचे तास होतात त्या तासाचा त्यांनी उल्लेख केला पाहिजे. नंतर त्याच्यामध्ये एक सिंगल पेजमध्ये त्यांनी माहिती लिहायची की पूर्वज्ञान विद्यार्थ्यांचं काय आहे, जो आज सब युनिट एक टॉपिक मी जो कंटेंट मी शिकवणार आहे तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय असतील, मेथडॉलॉजी कोणता वापरणार, टीचिंग एड कोणता वापरणार आणि इव्हॅल्युएशनचे प्रश्न काय असतील, म्हणजे एक्सप्लेनेशन आणि इव्हॅल्युएशन, एवढं मुद्दे देऊन जर आपण एक पेज जर दिला शिक्षकांना तर आपल्याला चांगला लेसन नोट पण तयार होईल आणि शिक्षकाला सुद्धा आपल्या पाठाचे उद्दिष्ट वगैरे लक्षात येतील असं मी सुचवलेलं आहे. पण अजून त्याच्यावरती इम्प्लिमेंट झालेलं नाही. पुढचं असं म्हटलेलं की एकदा कोणता बदल अपेक्षित हे नक्की ठरल्यानंतर हे बदल कसे मोजायचे याबद्दलचे साधने किंवा तंत्र ठरवता येतं. सामान्यतः ज्ञान कौशल्य आणि वृत्ती अशा प्रकारची उद्दिष्टे असतात. आपल्या सर्वांना माहित आहे की या उद्दिष्टांचे सुसंगत असणारे ठरणारे वर्तन बदल वेगळे असतात. उदाहरणार्थ सामाजिक क्षमता याविषयी माहिती मिळाली, समतेचे कार्यक्रम कसे आयोजित करावे हे कळले, समतेबद्दल एक उदार दृष्टिकोन तयार झाला, या तिन्ही वर्तन बदलांसाठी वेगवेगळ्या मूल्यमापन साधनांची उपयोजना करणे आवश्यक असते. आपण म्हणतो विद्यार्थ्याला समतेबद्दल जाणीव जागृती विद्यार्थ्यामध्ये निर्माण करणे आपला हा असा एक उद्दिष्ट आपण निश्चित करतो आणि त्याप्रमाणे आपण विद्यार्थ्याला समतेबद्दल शिकवतो सगळं होते. पण ते झाल्यानंतर समतेबद्दल एक विद्यार्थ्यामध्ये खरंच दृष्टिकोन तयार झालाय का, मग एखादं इक्वालिटी जे डेव्हलप करण्यासाठी मुलांच्या मध्ये ते मूल्य रुजवण्यासाठी एखादा उपक्रम आपण घेतलाय का, त्याची उद्दिष्ट काय होती, मग त्यातून ते साध्य झालंय का, या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासणं अपेक्षित असते. मग शैक्षणिक मूल्यमापन विविध साधनांचा व तंत्रांचा उपयोग केला जातो. यामध्ये विद्यार्थ्याचे वय, शैक्षणिक पातळी, उद्दिष्टाचे स्वरूप इत्यादीवर साधनांची व तंत्रांची निवड अवलंबून असते. बऱ्याच वेळेला आपण इव्हॅल्युएशन टूल्स निवडतो, तर निवडताना या गोष्टी आपल्याला विचारात घेणं
अतिशय गरजेचा आहे. विविध प्रकारच्या कसोट्या असतील, मग त्यामध्ये शिक्षक रचित प्रमाणित निष्पादन कसोट्या असतील, बुद्धिमापन कसोट्या असतील, निदानात्मक कसोट्या असतील, पडताळ सूची, शोधिका, पदनिश्चय श्रेणी, मुलाखत अनुसूची, प्रश्नावली, संचय नोंद, घटनाभिलेख, प्रक्षेपण कसोट्या इत्यादी साधने. यापैकी आपण योग्य साधनाची निवड केली पाहिजे. लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, मुलाखत, निरीक्षण, प्रकल्प पद्धती, समाजमिती इत्यादी मूल्यमापनाचे तंत्र आहे. तर ते आपण गरजेप्रमाणे त्यांचा आपण उपयोग केला पाहिजे. आजकाल विविध प्रकारचे साधन आणि तंत्र वापरले जातात आणि त्यामुळे मूल्यमापन थोडस विश्वसनीय होत असते. मात्र कोणत्याही साधना करता किंवा कसोटी करता यथार्थता, विश्वसनीयता, योग्यता, सुसाध्यता, भेदनशक्ती आणि प्रमाणीकरण हे गुण आवश्यक असतात. या सगळ्या गुणावरती की आपण जे साधन निवडतोय, तंत्र निवडतोय, ते उतरणं गरजेचं असते. मग आता सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापनाचा म्हणजे मुलांसाठी जेव्हा आपण निर्धारित करतो वापरायचं आहे, तर त्यावेळी काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचे असतात. तर त्यामध्ये पहिलं बालकाचा सर्वांकष विकास साधणे, या गोष्टी आपण विचारात घेतलं पाहिजे. ज्ञान क्षमता आणि विशेष बुद्धिमत्ता विकसित करणे. तिसरं म्हणजे शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांचा जास्तीत जास्त विकास करणे. बालसुलभ व बालकेंद्रित पद्धतीने उपक्रम शोध व संशोधन या माध्यमातून शिक्षण देणे. बालकाला भीती, दडपण, चिंता यापासून मुक्त ठेवणे आणि आपली मते मुक्तपणे व्यक्त करण्यास त्याला मदत करणे. पुढचं आहे बालकाचे ज्ञान आकलनाचे व्यापक व अखंडपणे मूल्यमापन करणे आणि त्याकरता त्याची योग्यता वाढवणे आहे. तर अशा पद्धतीने सर्वंकष सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन जेव्हा आपण वापरणार तेव्हा या बाबी आपण लक्षात घेऊन त्याचा आपण वापर करायचा. पुढचा जो आहे तो म्हणजे सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन पद्धतीमुळे काय साध्य होईल, म्हणजे कंटिन्युअस आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह लर्निंग. आता आपल्या माहिती करता मी सांगतो, आमचं ऑटोनॉमस कॉलेज आहे. ऑटोनॉमस कॉलेज आमचं जर मार्कलिस्ट बघितलं BA म्हणून, त्या मार्कलिस्टमध्ये आता विद्यापीठाचं मार्कलिस्टमध्ये CIE असं लिहिलेलं आहे, पण आमच्या मार्कलिस्टमध्ये आम्ही CCE असं लिहिलंय, कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. तर मी तुम्हाला यातलं एक दोन तीन गमती जमती सांग. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन असं जरी म्हटलं तर बऱ्याच वेळेला आता मी अनुभवलेला आहे, मला त्याचा अनुभव आलेला आहे, त्या प्रोसेसमधून मी गेलेला आहे. आता आपल्या सर्वांना माहिती गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनामुळे जी परिस्थिती उद्भवली त्यामुळे मुलांची आपल्याला ऑनलाईन टेस्ट घ्यावी लागली. मग ज्या ऑनलाईन टेस्ट घेतल्या तर बऱ्याच वेळेला प्राचार्यांचा आग्रह असा असतो की स्टुडंट सेंटर्ड आपण इव्हॅल्युएशन प्रोसेस राबवली पाहिजे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे, मग त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्याला ह्या टेस्ट घ्याव्या लागतात. मी माझा स्वतःचा अनुभव सांग, एज्युकेशन माझ्या विषयाला 300 विद्यार्थी असतात. परवा जे ऑफलाईन सुरू होण्यापूर्वी जी टेस्ट घेतली त्याचं उदाहरण देतो मी, म्हणजे कंटिन्युअस आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन करताना किती त्रास होतो, किती वेळा आपल्याला प्रयत्न करावे लागतात, किती वेळाला क्वेश्चन पेपर सेट करावे लागतात, किती वेळाला विद्यार्थ्यापर्यंत लिंक पाठवावं लागतात. बघा, सुरुवातीला 300 विद्यार्थी जे होते ऍडमिटेड, त्याच्यापैकी जवळजवळ 180 विद्यार्थी उपस्थित होते. पण हे राहिलेले 120 विद्यार्थ्यांचं काय करायचं? पुन्हा असा विचार केला गेला की या 100 विद्यार्थ्यांना आपण पुन्हा एक संधी देऊ, पुन्हा 120 विद्यार्थ्यांचा वेगळा ग्रुप केला. कारण एकच त्याच ग्रुपमध्ये पुन्हा लिंक पाठवलं की ज्यांनी अगोदर सोडवले ते पुन्हा सोडवतात, पुन्हा त्यांच्यासाठी वेगळा लिंक केला, हा ग्रुप केला, त्या ग्रुपवरती पुन्हा वेगळा क्वेश्चन पेपर सेट करून त्याची लिंक पुन्हा मुलांना पाठवली. त्यात जवळजवळ 40 मुलं प्रेझेंट होती, पुन्हा 80 ॲबसेंट राहिले. मग हे ॲबसेंट राहिल्या मुलांचा पुन्हा नवीन ग्रुप तयार केला. असं आपण म्हणतो ना सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन झाला पाहिजे. फक्त हे जरी वन वे जरी असले तरी एवढ्या गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित आहे. मग आता ह्या सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन पद्धतीमुळे काय साध्य होणार आहे, तर आपल्या समोर स्क्रीनवर दिलेलं आहे. विद्यार्थ्यांचं नियमित मूल्यमापन होईल हे साध्य आहे. वेळोवेळी मिळालेलं मार्गदर्शन, सकारात्मक शेरे, यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा मिळते. आता शेरे आपण देतो का हा जरा प्रश्नचिन्ह आहे. शेरे तर देताना पण ऍटलिस्ट माझ्या माहितीप्रमाणे आपण जे
विद्यार्थ्यांची टेस्ट घेतो, युनिट टेस्ट वगैरे घेतो, त्यांनी जे उत्तर लिहिलेले असते त्या उत्तरामध्ये जरी त्याच्या काही चुका असल्या आपण तिथे एक त्याला सजेशन दिलं किंवा या प्रश्नाचं उत्तर उत्तरामध्ये अमुक अमुक मुद्दे अपेक्षित होते एवढं जरी त्याला दिलं तरी त्याला खूप मोठा फीडबॅक त्यातून मिळत असतो. या मूल्यमापन पद्धतीच्या अवलंबामुळे शिक्षण प्रक्रिया कार्याशी जीवनाशी जोडली जाण्यास मदत होते. थोडस टायपिंग मिस्टेक झालं. अध्ययनाच्या वेळी मूल्यमापन आणि मूल्यमापनाच्या वेळी अध्ययन यासाठी मार्गदर्शन होणार असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता विकासास मोठ्या प्रमाणात प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते. इथं श्रेणी पद्धतीच्या अवलंबामुळे विद्यार्थ्यामधील प्रगतीची अनावश्यक तुलना कमी होईल आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीची त्याच्या स्वतःच्या प्रगतीशी तुलना होत राहील. पालकांना विद्यार्थ्याच्या प्रगतीबाबत माहिती मिळेल. विद्यार्थ्याच्या प्रगतीच्या उल्लेखनीय बाबींच्या सारांश रूपाने वर्णनात्मक चित्र प्रगती पत्रकात नोंदवली जाईल. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व गुणांच्या विकासाला चालना मिळेल. हे म्हणजे आपल्याला सातत्यपूर्ण आणि सर्वांकष मूल्यमापनातून साध्य होणाऱ्या गोष्टी आहेत. शिक्षकाच्या उपक्रमशीलतेला, प्रयोगशीलतेला आणि कल्पकतेला अधिक चालना मिळेल. सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन हे अनौपचारिक स्वरूपात होणार असल्यामुळे विद्यार्थ्यावरील दर्पण कमी होऊन ते आनंददायी आणि ताणविरहित होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम त्या त्या वर्षी पूर्ण करून घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच वर्गात ठेवता येणार नाही, त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाणार नाही. आता आम्ही सुद्धा हे 3-4 वेळा टेस्ट का घेतली तुम्हाला सांगायला हरकत नाही. जर एखादा विद्यार्थी इंटरनल परीक्षेत नापास झाला तर तो सेमिस्टर एंड एक्झामला पैकीच्या पैकी मार्क मिळवून सुद्धा तो त्या विषयात नापासच होतो. मग तो जर नापास झाला सेम टू ला पण असंच पोझिशन राहिलं तर तो पूर्ण त्याचं वर्ष वाया जातो. मग त्यावेळेला त्याचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून अशा पद्धतीचे प्रयत्न आपल्याला करावे लागतात. आणि विद्यार्थ्यांचे सातत्याने मूल्यमापन होत असल्यामुळे शिक्षकांनी वेळोवेळी आपल्या अध्यापनात विनिवा लक्षात घेऊन त्यावेळीच दूर करण्याची संधी मिळेल. आता मी सांगतो, परवा मी म्हटलं 15 हे जे वर्कशीट मी सोडवून घेतले, माझ्या लक्षात आलं की एखादा युनिट जर अवघड असतो मग ते अवघड युनिट जे आहे त्याचं वर्कशीट मुलांचा स्कोअर कमी झालेला असतो. इन्स्टंट आपल्याला फीडबॅक मिळते आपल्याला सुद्धा. आणि ते इन्स्टंट फीडबॅक मिळाल्यामुळे लगेच मी काय केलं त्या युनिटचं पुन्हा रिव्हिजन करून घेतलं मुलांकडून. म्हणजे पुन्हा एकदा तो युनिट रिवाईज केला, त्यांना पुन्हा शिकवलं. तर अशा पद्धतीने आपल्या शिक्षकाला सुद्धा बराचसा फायदा यातून होत असतो. तर अशा पद्धतीने सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन हा जो भाग आहे तो इथं संपतो. थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं सगळ्यांना व्यवस्थित आकलन झालं असेल. ओके मते सर, एम आय ऑडिबल? आवाज येतोय का सर? हॅलो, येतोय? झाला आता हा झाला सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन. माझे पीपीटी सर मी नंतर शेअर करतो त्याच्यामध्ये. हॅलो हॅलो हॅलो, हा आवाज येत नाही तुमचा, रिस्पॉन्स येत नाही मला. चालेल चालेल, माझे सगळे मी ऍज इट इज शेअर करतो जसं असेल तसं. आता तिसरा जो माझ्याकडे टॉपिक दिलेला आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ टीचर एज्युकेशन, बरोबर ना सर? तर स्ट्रक्चर ऑफ टीचर एज्युकेशन हा जो भाग आहे, एक मिनिट, एक 10-15 मिनिटांमध्ये एक ओव्हरलुक करूया आपण त्याला. आणि तो भाग आपण सर्व बी एड झालेला असल्यामुळे आणि काही आपले विद्यार्थी मित्र बी एडचे प्राध्यापक असल्यामुळे टीचर एज्युकेशनचं जे स्ट्रक्चर आहे सगळ्यांना माहीतच आहे. तरी सुद्धा एक आपण ओव्हरलुक करूयात आणि थांबूयात. तर एकच मिनिट.
एकच मिनिट एकच मिनिट सर प्लीज काहीतरी प्रॉब्लेम झाला बर असू द्या थोडस तोंडी मी चर्चा करतो आपल्याशी टीचर एज्युकेशन मध्ये आपल्या सर्वांना माहित आहे शिक्षक प्रशिक्षण आणि एनसीटीच्या नॉर्म प्रमाणे सध्या आपल्याकडे टीचर एज्युकेशन चालू आहे तर टीचर एज्युकेशनचा जो स्ट्रक्चर आहे आणि ते एक उपयोगिता द्यायचं ना हे ऑडिटरचं 21-22 द्यायचं हॅलो एकाच वर्षाचं एकच ते सर तांबे सरांचं बंद करायला बंद करा एक मिनिट सर सर काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आलाय थोडस सॉरी बरं का सर तुम्ही असं एक्सप्लेन करा सर आणि नंतर ठीक आहे ठीक आहे दोन मिनिट हा सर चर्चा करा आणि पीपीटी द्या हा नंतर पीपीटी शेअर करतो टीचर एज्युकेशनच्या बाबतीत आपल्या एनसीटीच्या नॉर्म प्रमाणे सध्या आपलं टीचर एज्युकेशन चालू आहे आणि दोन वर्षाचं म्हणजे पूर्वी एक वर्षाचं होतं आता दोन वर्षाचं झालेला तर सर्वांना आपल्याला माहिती आहे टीचर एज्युकेशन हे त्याचे जे प्रकार आहेत म्हणजे प्री सर्व्हिस आणि इन सर्व्हिस असे दोन प्रकारचे आपल्याकडे टीचर एज्युकेशन चालतात मग प्री सर्व्हिस म्हणजे की सेवेमध्ये येण्यापूर्वीचं दिलं जाणारं जे प्रशिक्षण आहे त्याला आपण प्री सर्व्हिस सेवापूर्व प्रशिक्षण म्हणतो त्याला आपण टीचर एज्युकेशन शिक्षक प्रशिक्षण शिक्षक शिक्षण म्हणूया आणि सेवांतर्गत सेवेमध्ये आल्यानंतर सुद्धा त्या शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाते त्याला आपण इन सर्व्हिस टीचर एज्युकेशन असं म्हणतो आणि टीचर एज्युकेशनचे जर प्रकार बघितलं म्हणजे यूजी पीजी असं दोन प्रकारचे कोर्सेस चालतात यूजीमध्ये आपल्याला बीएड आहे आपल्या सर्वांना परिचय आहे त्याचा आणि पीजीमध्ये एमएड वगैरे आहे आणि पोस्ट पीजी जर म्हटलं तर आपल्याकडे पीएचडी सारखे कोर्सेस एमपी सारखे कोर्सेस चालतात आणि एम ए एज्युकेशन सारखा विषय सुद्धा आपल्याला या टीचर एज्युकेशनमध्ये तो समाविष्ट केलेला आहे आणि आपल्या सर्वांनी एम ए एज्युकेशनमध्ये जे क्वालिफिकेशन लागतं ते सगळं आपल्याला परिचयाचं आहेच आणि शिक्षक शिक्षण जे चालते महाविद्यालयामध्ये ज्याला टीचर एज्युकेशनमध्ये त्याचे मोस्टली दोन भाग आहेत थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल भाग आहेत मग थेरॉटिकल भागामध्ये आपल्याला विविध प्रकारचे विषय आपण त्यामध्ये शिकतो आणि प्रॅक्टिकल भागामध्ये आपल्याला माहिती आहे की बी एड अभ्यासक्रमामध्ये जे प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत तर ते प्रॅक्टिकल आपण मुलांच्याकडून
पूर्ण करून घेत होतो करून घेत असतो. त्यामध्ये मग लेसन आहेत, वर्कशॉप्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आपण मुलांच्याकडून करून घेत असतो. म्हणजे थेरॉटिकल नॉलेज प्लस प्रॅक्टिकल नॉलेज या दोन गोष्टी ज्या आहेत त्याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न या टीचर एज्युकेशन प्रोग्राम मधून केला जातो. तर अशा पद्धतीने टीचर एज्युकेशनचा हा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम एकंदरीत आपल्या देशांमध्ये म्हणजे संबंध देशभराचा जरी विचार केला एकच स्ट्रक्चर आपल्या देशामध्ये आहे आणि एनसीटीचे जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स प्रमाणे आजकाल शिक्षक शिक्षण जे आहे ते दिलं जात आहे. मला वाटतं एवढंच या बाबतीत मला बोलायचं शिक्षक शिक्षणाचा, कारण डीपली बोलायचं म्हणजे मग प्रत्येक विषय पेपर प्रॅक्टिकल किती मार्काचं ते सगळं आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे. त्यामुळे त्या बाबतीत मी जास्त सुतवाचवाई करत नाही. एकंदरीत अशा पद्धतीचं म्हणजे टीचर एज्युकेशन एक दोन प्रकारचे, एक म्हणजे प्री सर्व्हिस आणि इन सर्व्हिस. नंतर टीचर एज्युकेशन हे यूजी आणि पीजी आणि पोस्ट पीजी अशा तीन पद्धतीने चालते हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तर एवढंच मी टीचर एज्युकेशन बद्दल बोलतो आहे आणि इथं थांबतो मी. सॉरी फॉर इंटरप्शन किंवा सॉरी फॉर डिस्टर्बन्स, थोडंसं मध्ये डिस्टर्ब झालेला आपल्या सर्वांची मी माफी मागतो. तसं परवा दिवशी शनिवारी माझं जो व्याख्यान होतो तो काही कारणास्तव पोस्टपोन करावा लागला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तर वेळेच्या अभावी मी जर शॉर्ट केलेला आहे तर थँक्यू व्हेरी मच. आणि जाता जाता सर अकाउंटेबिलिटीचं बद्दल एक उदाहरण देतो. एक माझं मोठेपणा म्हणून सांगत नाही, कारण आपण एक काम करताना जी संधी मिळाली, आपण नॉन टीचिंग स्टाफ आणि टीचर यांचं एथिक्स जे आहे त्याबद्दल चर्चा केली. तुम्हाला आपल्या सर्वांना सांगायला मला अभिमान वाटेल सर. जेव्हा आम्ही सीपी कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स जो ग्रँट खर्च केला त्यासाठी UGC नवी दिल्लीची कमिटी आली. त्या कमिटीने आम्ही केलेले सर्व खर्चाचे तपशील सगळं तपासले आणि त्यांनी एक रिपोर्ट दिला, एक शेरा दिला महाविद्यालयासाठी. त्यातलं फक्त एकच वाक्य मी सांगतो म्हणजे ऍज अ टीचर किंवा बिंग अ टीचर माझी अकाउंटेबिलिटी मी प्रूव्ह करण्याचा मी प्रयत्न केला. तर ते रिपोर्ट मधलं पहिलं वाक्य असं होतं की KBP महाविद्यालय पंढरपूर हॅज युटिलाइज्ड CPE ग्रांट्स मोस्ट इफेक्टिव्हली ऑप्टिमली अँड ज्युडिशियस. अशा पद्धतीचं रिपोर्ट आतापर्यंत कुठल्याही महाविद्यालयाला सर प्राप्त झालेलं नाही. ऍज अ टीचर मला वाटतं मी मला दिलेल्या त्या जबाबदारीला मी पात्र ठरलो आणि तशा प्रकारचा शेरा महाविद्यालयासाठी प्राप्त करून दिला. UGC साठी नवी दिल्लीवरनं दिल्ली विद्यापीठाचे एक प्राध्यापक होते प्रोफेसर आणि विजयवाडावरनं एक मॅडम आलते प्राचार्य, या दोघांनी त्याचं ऑब्झर्वेशन केलं, इव्हॅल्युएशन केलं आणि अशा पद्धतीचं शेरा दिलेला आहे. इव्हन आपल्या सर्वांना माहिती करता आमच्या कॉलेजमध्ये BWOC कोर्स चालतो, NSPO नॅशनल स्किल डेव्हलपमेंट अँड क्वालिटी फ्रेमवर्क अंडर चालतो. तर त्याचाही प्रस्ताव मी केला. जवळजवळ कॉलेजला 1,43,00,000 रुपये प्राप्त झाले, CPE 1,5 कोटी प्राप्त झाले. आता ऑटोनॉमस होते दरवर्षी 20,00,000 आमचं हे काम चालूच आहे. अशा पद्धतीने थोडंसं अकाउंटेबिलिटी ज्याला म्हणतो आपण ते मी सांभाळण्याचा प्रयत्न केला. तसंच आता BEd कॉलेजने मला जी संधी दिली आपल्यासमोर बोलण्याची, माझी मतं मांडण्याची, त्याबद्दल मी सर्वांचे गोरे सर, बिलेगावकर सर, शिकरे सर, मते सर आणि इतर स्टाफ त्या सर्वांचं मी ऋणी आहे, आभार व्यक्त ऋणी आहे. आणि जे विद्यार्थी उपस्थित होते, जे PG गाईड सगळे उपस्थित होते, ज्यांनी माझं व्याख्यान ऐकलं त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद सर. ओके, 5 मिनिट राहिले 6:00. सर पुन्हा कधी वेळ मिळाला तर टीचर एज्युकेशन वर मी डिटेल बोलणार आहे. आणखीन एक छोटस टॉपिक राहिलेच, पुन्हा कधीतरी मी 1-2 दिवसात वेळ काढून ते घेतो सगळ्यांचे. हो सर, आणि आजची पण PPT शेअर करतो, शेअर करतो संध्याकाळपर्यंत शेअर करतो सगळं. हा म्हणजे सर्वांना उपयुक्त होईल. यस सर, यस सर, यस सर. मग कुणाचे काही क्वेरीज शंका वगैरे काय सर? हा विचारा कोणाचं. नाही सर.
सगळं छान झालेलं आहे. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. हो हॅलो सर, बोला. हा मला एक म्हणजे माझं अज्ञान आहे, शंका नाही, माझं एक अज्ञान आहे. अंतर्गत गुणांमध्ये जरा थोडं काय काय असतं जरा माहिती मिळेल का? अंतर्गत अंतर्गत गुणदान याच्यामध्ये कुठले कुठले म्हणजे मूल्यमापनाचे घटक येतात याच्याबद्दल थोडं माहिती मिळाली तर बरं होईल. बघा अंतर्गत याच्यामध्ये आपण घटक चाचणी वगैरे घेतो. ऐका मी तुम्हाला सांगतो आता अंतर्गत मध्ये काय काय घेतो. घटक चाचणी येते, सत्र परीक्षा आहे, नंतर थांबा प्रोजेक्ट वर्क आहे, सेमिनार, ग्रुप डिस्कशन, त्यानंतर थांबा वायवा बोस. वायवा बोस झालं, विजिट मुलांचं म्हणजे फील्ड विजिट वगैरे आपण करतो ना ते इंडस्ट्रियल विजिट, क्षेत्र भेटी ज्याला म्हणतो आपण इत्यादी. याच्यापेक्षा जास्त असू शकतात आता या घटकाला मला तर एवढं आठवतात. बरं हा ठीक आहे सर, थँक्यू सर. हे मला माहित नव्हतं, म्हणजे हे उपघटक माहित होते आणि नेमके कशात येतात हे मला माहित नव्हतं. सांगितल्याबद्दल धन्यवाद सर. आज आता अकॅडमिक काउन्सिलचा मी सेक्रेटरी आणि आताने आम्ही एक इव्हॅल्युएशन पॅटर्न ठरवलं होतं सर तुमच्या माहिती करता. तर इव्हॅल्युएशन पॅटर्न आम्ही अकॅडमिक काउन्सिल कडून मंजूर करून घेतला. तर त्या पॅटर्न मध्ये ज्याला आपण सीआयई किंवा सीसीई म्हणतो, म्हणजे कंटिन्युअस इंटरनल इव्हॅल्युएशन किंवा कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतो, त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही समाविष्ट केलेल्या होत्या. आता आमच्याकडे एक उदाहरण म्हणून सांगतो सर, 10 मार्काचं इव्हॅल्युएशन आहे काय. आमचं पॅटर्न आहे 40-10 हा पॅटर्न आहे. 40 मार्क म्हणजे सेमिस्टर एंड एक्झाम, त्याला एसईई म्हणतो आम्ही. आणि 10 मार्काचं सीआयई किंवा सीई. या 10 मार्कामध्ये काय करतो आम्ही, एक युनिट घेतो 15 मार्काचं, त्याचं 5 मार्कामध्ये कन्वर्जन करतो. बरोबर आहे. आणि राहिलेले जे 5 मार्क आहेत त्यामध्ये 3 मार्क हे जे विजिट आहे, नंतर मी आता जे सांगितले घटक त्यातले काही सेमिनार म्हणा, ग्रुप डिस्कशन म्हणा, बरोबर आहे, त्यामध्ये विद्यार्थी सहभाग, त्यांचा प्रत्यक्ष सहभाग, या सगळ्या गोष्टीला आपण वेगळेच देतो. प्लस स्टुडंट्स अटेंडन्स इन द क्लासरूम, त्यालाही 1-2 मार्क आम्ही दिले. म्हणजे विद्यार्थ्याचं वर्गातील उपस्थिती किती आहे हेही बघणं अपेक्षित, कारण तो वर्षभर कधी वर्गातच नाही. आणि त्याला 10 पैकी जे म्हणजे 5 आहेत, 5 युनिट्स मधले 5 मिळतात. राहिलेल्या 5 मार्कामध्ये 3 मार्क जर तो वर्षभर वर्गातच नसेल तर मग सेमिनार, ग्रुप डिस्कशन याला कुठे अटेंड राहणार आहे. ते झालं. आणि रोजचे जे आपले तास चालतात त्या तासाला त्याची उपस्थिती पण 85% उपस्थिती आवश्यक आहे ना. हो सर. ओके थँक्यू, धन्यवाद सर. ओके धन्यवाद सर. ओके ऑनलाईन वर्कशॉप मध्ये आपण अत्यंत महत्वपूर्ण आणि उदाहरणासह माहिती विद्यार्थ्यांसमोर सादर केलेली आहे. अनेक संकल्पना ज्या आहेत त्याच सोप्या आणि सहज भाषेत त्यांना समजेल सर्व आपल्या संशोधक विद्यार्थ्यांना, या पद्धतीनं प्रयत्न केलेले आहेत. आपल्यातीलच संशोधक विद्यार्थी पिंपरकर मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी आभार व्यक्त करावेत. पिंपरकर मॅडम. काय म्हणलं? ठीक आहे सर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संलग्नित शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि PhD संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही जी PH7 एज्युकेशन PhD कोर्स वर्क Paper 3 ची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये आजचे रिसोर्स पर्सन म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील शिक्षणशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक आदरणीय डॉक्टर MM जडल सर यांनी अत्यंत महत्वपूर्ण अशा विषयावर माहिती दिली. या PhD संशोधन केंद्राच्या वतीनं आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी यांच्या वतीनं सरांचा हार्दिक आभार. तसेच या कार्यशाळेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर SS गोरे सर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षेचे समन्वयक प्रोफेसर डॉक्टर VP शिकरे सर आणि या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये सहभागी असलेले सर्व रिसर्च स्कॉलर आणि या केंद्रावर मार्गदर्शन करणारे सर्व रिसर्च गाईड या सर्वांचं या निमित्तानं हार्दिक आभार व्यक्त करून हे सेशन इथं संपन्न झालं. धन्यवाद सर. ओके धन्यवाद मते सर. थँक्यू. महाविद्यालयाचा मी आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. ओके.